नमो बुद्धाय। जय भीम साथियों, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर वर्ल्ड फोरम, बी पॉजिटिव सोसाइटी ऑफ इंडिया आपका हार्दिक स्वागत करता है। दोस्तों, आज सबसे बड़ा दिन इसलिए है कि आज 26 जून में हमारे शाहू महाराज, इनका हैप्पी बर्थडे है, जिन्होंने आरक्षण के लिए, आरक्षण का जनक, स्त्री मुक्ति का जनक और हर बातों का एक स्वामी शाहू महाराज, आज उनका हैप्पी बर्थडे है। और शाहू महाराज के समान लोग इस दुनिया में पैदा हुए, इसलिए परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के समान के लोग उनको आदर मिला। उस शाहू महाराज राजश्री लोक नेता, उनको याद करते हुए हमारे पूरे संस्था में, जहाँ तुमसर है, भंडारा जिला है, नागपुर है, बुलढाणा है, महाराष्ट्र के पूरे संस्था में हम लोगों ने शाहू महाराज की जयंती बड़े उत्साह के साथ में मनाई। आज के महाराष्ट्र में प्रॉब्लम यह है कि आज हम बहुत सारे लीडर लोगों को बुलाए हैं, लेकिन आज सभी आरक्षण के लिए आवाज मार रहे हैं। तो बाबा साहब ने उस जमाने में आरक्षण दिया,
और जो आज मराठा समाज आरक्षण के लिए तड़प रहा है, वो आरक्षण शाहू महाराज के जमाने में और बाबा साहब ने 1950 में जितना जिसकी कम्युनिटी उतना हिस्सा बाबा साहब ने दिया। तो दोस्तों, हमें खुशी इस बात की होती है कि प्रिय रामी राम नायकर, इन्होंने जिनकी 2% वाली आरक्षण है उनको 2% का आरक्षण दिए, और बाबा साहब ने परिस्थिति देख के सभी को आरक्षण दिए। जो शाहू महाराज ने स्टार्ट किए और उसके पहले भगवान बुद्ध ने स्त्री और पुरुष समानता दिया, इसलिए हम तथागत बुद्ध को नमन करते हुए भगवान बुद्ध के, ये हमारा एक प्रकार का हमारा मकान है और एक प्रकार का ये विहार ही है। हमारे लोगों का मकान एक प्रकार का विहार होना चाहिए। तो दोस्तों, हम आज रूल के मान से 12 बजे, अब मेरे घड़ी में तो 12 बजे को 1 मिनट कम है, और हमारी वो घड़ी जो है वहाँ 12:01 ज़्यादा बता रही है। तो हमारा ये है कि हम राइट टाइम ये कार्यक्रम लेते हैं। आज तक जितने भी झूम पर हमारे कार्यक्रम हुए, ना 1 मिनट इधर ना 1 मिनट उधर। जो वक्त की कदर करेगा, वक्त उसकी कदर करेगा, और जो वक्त को सूखकर सूरज के सामने जीने की कोशिश करो, सूरज के सामने जीने की कोशिश करो। सूरज अगर 4 बजे निकलता है तो हम लोग 6:00 कार्यक्रम शुरू हो गया सर। हाँ, आप आराम से आओ, कोई नो प्रॉब्लम, आप आराम से आओ, अगर आते हो तो आ जाओ। नहीं, लिंक भेजा मैंने आपको। हाँ ठीक है, हमारे बीच में इस देश के इनकम टैक्स कमिश्नर, प्रिंसिपल इनकम टैक्स कमिश्नर, इनका फोन आया और वो भी इस लिंक पर आ रहे हैं। नाउ ही इन दिल्ली, तो उनका फोन आने से मैंने फोन रिसीव करना आवश्यक समझा। तो दोस्तों, आज इस कार्यक्रम में अंदर बाहर से बड़े बड़े लोग आ रहे हैं। इनकम टैक्स कमिश्नर यानी आप समझ सकते हैं, वो कायदे से आ नहीं सकते लेकिन आ रहे हैं। तो हम हमारा कार्यक्रम रूल के मान से राइट टाइम स्टार्ट कर दिए हैं। हमारे पास में आज आपका हम स्वागत करते हुए हमारे पास में 2500 तक के बायोडाटा है, तो इतना बायोडाटा तो हम ले नहीं सकते। मैं जब भी हमारे एक आदमी ने मुझे पूछा कि सर कितने लोगों को चांस देंगे, हमने बोले भाई चांस क्या है, ये तो अपना कार्यक्रम है, ये कोई फुलेकर का कार्यक्रम नहीं है। ये दुनिया में एक ऐसा कार्यक्रम है जो पहली बार ऑनलाइन हो रहा है, नहीं तो हमारे लड़की लोग चाय लेकर आते हैं और आलू पुलाव बनाते हैं, और हमें बड़ी तकलीफ होती है इस बात की, हमको बहुत तकलीफ होती है। हमारी लाडली बेटियां को देखने के लिए लोग आते हैं, और वो लाडली बेटियां चाय लेकर आना, ये लेकर आना, और चेहरा देख के हम पसंद करते हैं। बहुत बार तो पहले ही माँ पिताजी पसंद कर डालते हैं। तो ये जो सिस्टम है, शायद आप लोगों को मालूम नहीं है, भगवान बुद्ध जब शादी की नौबत आई
तो भगवान बुद्ध ने, भगवान बुद्ध के माता पिताजी बोले, यशोदा ये बहुत अच्छी कन्या है, तो सिद्धार्थ तेरे को जाना पड़ेगा। और सिद्धार्थ 21 साल के थे और यशोदा माँ ये 19 साल की थी, 2 साल का फर्क। और उस जमाने में यशोदा माँ के पिताजी बोले कि भाई सिद्धार्थ को लड़की देना अच्छी बात नहीं है, शायद ये आदमी साधु सन्यासी बन जाए, इसलिए प्रॉब्लम ये हुआ। लेकिन यशोदा को, यशोदा जी को मालूम था कि सिद्धार्थ ये बहुत ही अच्छा है और ये साधु पुरुष है, ये आदमी बहुत क्लीन है, उन्होंने एक मेरे को पसंद किए। सिद्धार्थ को जब बाण मारने का मौका आया, उस वक्त में कैसा था, धनुर्विद्या में कितना होशियार है, हर बातों में कितना होशियार है, तो सिद्धार्थ गौतम बुद्ध ये तो हर विद्या में पास हुआ। फिर जब बाण मारने वाली बात आई तो बड़ा प्रॉब्लम हुआ। तो सिद्धार्थ बोले मैं सिंपल ही बाल मारूंगा, मैं किसी हत्या नहीं कर सकता, मैं तो बड़ा प्रॉब्लम हो सकता था उस वक्त में, लेकिन उनको एक सिंपल चीज दिए और उन्होंने बाण मारे, ऐसा नेम मारे कि बिल्कुल सीधा। यशोदा माता बहुत खुश होगी और दिल से पहला प्रेम दुनिया का बुद्ध कम्युनिटी का है वो है सिद्धार्थ गौतम बुद्ध और यशोदा माँ, और दोनों 8 साल में रहे। और जब सिद्धार्थ को 3 बातों के लिए तकलीफ हुई, जब एक नदी के, रोहिणी नदी के झगड़े के लिए जब पानी का झगड़ा हुआ, शाक्य वंशी, पहले 2 ही वंश थे, शाक्य यानी कुनबी, हम सब कुनबी है, और जो पानी के अंदर काम करते हैं वो कोलीय वंशी, तो दोनों तो बहुत रिलेटिव थे, इधर की लड़की इधर आती थी, उधर के लड़के इधर जाते थे, लेकिन पानी के लिए झगड़ा हुआ तो सिद्धार्थ वहाँ, मैं आपके इसका लोकशाही का कम्युनिटी का, उस समान में विधानसभा थी, और उस विधानसभा में सिद्धार्थ उठे कि भाई मैं युद्ध नहीं करूँगा, मैं किसी की हत्या करते देखूँगा नहीं। तो लोग बोले ये तो राजा का लड़का, ये कुछ भी बातें कर सकता है, लेकिन सिद्धार्थ बोले मैं राजा कुछ नहीं, मैं एक सादा सभासद हूँ, और एक सादा सभासद करके मेरे को जो शिक्षा मिलेगी वो मैं कबूल करता हूँ। और सिद्धार्थ ने शिक्षा कबूल की। सिद्धार्थ ने क्या कबूल किया, 3 शिक्षा, एक तो पूरी प्रॉपर्टी समाज को दे देने की और बेघर होने का, पूरा फैमिली बेघर, दूसरा फांसी लगाने वाली बातें, गर्दन, पहले फांसी नहीं डायरेक्ट गर्दन काटते थे। तो सिद्धार्थ ये इस तरह से पनिशमेंट थी, तो सिद्धार्थ गौतम बुद्ध ने कहा भाई मैं आपको सजेस्ट करता हूँ, और मैं एक पनिशमेंट के लिए सजेस्ट करता हूँ कि मैं भिक्कू बन के, भिक्कू नहीं, मैं वर्जावात लेके, यानी बाल नहीं रखना, चप्पल नहीं डालना, राजा के कपड़े उतार देना, ये करके मैं संसार छोड़ देता हूँ। तो ये शिक्षा उन्होंने ली और वो संसार छोड़ के चले गए। माँ पिताजी तैयार नहीं थे, लेकिन भगवान बुद्ध तैयार हुए, उनकी यशोदा तैयार हुई। तो ऐसी देवी आज तक हो नहीं सकती, शायद किसी का आवाज आ रहा है भाई वो बच्चों को थोड़ा बाजू में रखो, कार्यक्रम, ये कार्यक्रम अमेरिका के लोग देख रहे हैं, ये कार्यक्रम जापान के लोग देख रहे हैं, ये कार्यक्रम लंदन के लोग देखेंगे, ये कार्यक्रम हर लोग देखेंगे, तो कम से कम ये हमारी नागपुरी या पुनावरी या फिर इंडियन वरी, ये बातें समाज में नहीं जाना चाहिए, इसलिए नम्रता से सुनो। मैं सिर्फ 5 मिनट में ये बता इसला रहा हूँ कि मैं देख रहा हूँ, ये कदा
बड़ा नाम भूषण, अगर कोई जिनका पत्रिका में नाम है उसमें से हमारे दिल्ली के फुलझेले जी, नहीं नहीं ना डॉक्टर जी, नो 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 नो, फर्स्ट गिव आई द लेक्चर एंड देन स्टार्ट इट, फर्स्ट उद्घाटन करेंगे, पूरा प्रोग्राम आका हुआ है। तो इस तरह से पहला जो प्रेम हुआ बौद्ध समाज में वो है यशोधरा और सिद्धार्थ का। बाबा साहब की शादी 13वें साल में हुई और रमाबाई 9 साल की थी। हमारे महात्मा फुले की भी शादी 13वें साल में हुई और सावित्री देवी 9 साल की थी। लेकिन यहाँ आज के जमाने में जो 21 साल है, उस वक्त में हमारे गौतम बुद्ध उतने साल के थे और सिद्धार्थ और यशोधरा माता उनसे 2 साल से छोटी थी। तो वो रूल पालन करने वाला आदमी, और फिर यशोधरा का दिल देखो, जाओ सिद्धार्थ मेरी चिंता मत करो, मेरा एक दिन का बच्चा है, छोड़ के जाओ। और 7 साल भगवान सिद्धार्थ पाँव में चप्पल नहीं, हम तो भैया 1 मिनट भी चप्पल अगर नहीं डालेंगे तो भी कैसा तो भी लगता है। 45 साल पूरे जमाने में उत्तर प्रदेश बिहार से नेपाल तक, क्योंकि उनका जन्म नेपाल में हुआ, तब नेपाल इंडिया में था, अभी हमारे देश के 13 टुकड़े किए, सबसे बड़ी भारत कंट्री नंबर 1 की थी। तो हमारा भारत का सिद्धार्थ बुद्ध का आशा देखते हुए हम आज का ये कार्यक्रम स्टार्ट कर रहे हैं। हमें गर्व है कि महात्मा फुले, सावित्री देवी, गाड़गे महाराज, मिसेस गाड़गे महाराज, सम्राष्ट्र अशोक, मिसेस सम्राष्ट्र अशोक और तथागत बुद्ध माता यशोधरा, मैं आपको सबको विनती करूंगा कि आप अपने घर में जिस तरह भगवान बुद्ध की फोटो लगाते हैं, ऐसी मैं पहली बार इस दुनिया में यशोदा माता का स्टैचू लगाऊंगा। अब भैया चेहरा तो क्या है हम नहीं पहचानते, चेहरा तो, लेकिन एक इमेजिनेशन चाहिए कि हमारी यशोदा माता है। हम तो जब शाही बाबा को देखते हैं तो शाही बाबा के रूप में मनोज कुमार ने काम किया, शाही बाबा के रूप में फडणवीस उसने काम किया, दड़वी ने, मैं जब वर्ली में जाकर दड़वी की हालत देखा, इतनी खराब थी ना खाने को ना पीने को, लेकिन शाही बाबा के नाम से अंधविश्वास करके हम कई पैसा डालते हैं। तो मुझे आज इन बातों को स्टॉप करते हुए मैं हमारे संस्था के अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन फुलेकर इनको आमंत्रित करता हूँ, और आज डॉक्टर फुलझेले चीफ दिल्ली चीफ इंजीनियर बलवंडी डोंगरे नागपुर, हमारे मुंबई के जाधव साहब जिनकी लड़की की शादी है तो भी वो उपस्थित है, और हमारे पुणे से शारदा लोने मैडम, बहुत सारे लोग हैं, मैं एक एक नाम ले रहा हूँ, और हरियाणा से हमारा सुरेंद्र सिंह, कश्मीर से हमारा आसिम भाई, और काटमी कामटी से अंसारी जी, तुमसर से वैद खान जी, हमारे तेली समाज के नेते आदरणीय वंजारी जी, हमारे कुणबी समाज के नेते आदरणीय चोले जी, बाकी तो सब लोग हैं भैया, हमारे इसमें बहुत लोग हैं, और सबसे ज़्यादा हमारे पवार समाज के नेते, हमारे जिन्होंने हमको बहुत बड़ा मदद किया, हमारे घाघरे जी, महेश घाघरे जी, सबसे ज़्यादा मैं आज ये कार्यक्रम का उद्घाटन के निमित्त, इस कार्यक्रम का उद्घाटन डॉक्टर मधुसूदन फुलेकर इनके कमल हस्त कर रहा हूँ। अगर यहाँ अगर जोगेंद्र कवाड़े, क्योंकि लैपटॉप में उतना दिखता नहीं, आदरणीय जोगेंद्र कवाड़े जी, अरे वाह वेरी गुड,
हमारे सबसे लाडले प्यारे, मैं एक ही आदमी को बहुत बहुत मानता हूँ, वो हमारे मधुकर राव भाऊ कुकड़े जी, मैं इनका आदर सत्कार करता हूँ जो राष्ट्रवादी पार्टी से बिलोंग गए, और मधु भाऊ के समान इतना सिंपल आदमी राजकारण में आज तक कोई होगा भी नहीं और ना होगा। 3 बार आमदार रह चुका आदमी, 1 बार खासदार, एक ही राष्ट्रवादी का आदमी खासदार चुन के आया जिनका नाम है मधु भाऊ कुकड़े भाई। मेरी डेट ऑफ बर्थ मुझे मालूम नहीं रहती है, लेकिन सब पे फोन आता है तो मधु भाऊ फोन करता है। इसलिए मधु भाऊ, मैं आपको भगवान बुद्ध की तरफ से और परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की तरफ से मैं आपको हाथ जोड़ के आपका स्वागत करता हूँ। और डॉक्टर मधुसूदन पुलेकर भी है आज के कार्यक्रम में, हमारे जो कवाड़े साहब, हमने कवाड़े साहब को इसलिए बुलाए कि कवाड़े साहब के पीछे हमारा ये धारणा था कि उनका तेली समाज के एक मैडम के साथ में शादी हुई है और वो बहुत सक्सेसफुल आदमी है। कभी लोगों को ये बात मालूम भी नहीं होगी। तो आज के कार्यक्रम में ऑनरेबल जोगेंद्र कवाड़े जी, एक्स एमपी, एक्स एमएलए, आरपीआई के नेते जो इंटरकास्ट मैरिज को बिलीव करते हैं, आज के कार्यक्रम में अर्जुन राव जी कचतुले वो हाजिर है। एक्स मिनिस्टर, एक्स एमपी, एमएलए, अपोज पार्टी के पहले नेते और बाबा साहब का पहला विद्यार्थी, जब ग्रेजुएट हुए तब 13 लड़के थे और एक ही लड़का पास हुआ, उनका नाम है अर्जुन राव कस्तूरे। तो बाबा साहब ने आकर उनको आशीर्वाद दिया और शाबाशी देते हुए उनको बोला कि आपको ला करना है, लेकिन बाबा साहब का मिलिंग कॉलेज तब बिल्डिंग भी नहीं बनी थी, एक साधारण इसमें हैदराबाद में, तब नागपुर राजधानी थी और हैदराबाद एमपी राज अपने में आता था, तब वहाँ जाकर एलएलबी किए और औरंगाबाद के एरिया के पहले बाबा साहब के जो सुपुत्र है अर्जुन राव जी कस्तूरे, जिन्होंने ला किए और फिर 29वें साल में खासदार हुए। उनको दुनिया के सबसे ज्यादा मतदान मिले, रामविलास पासवान को पहले नंबर के मतदान, सेकंड नंबर के मतदान अर्जुन राव कस्तूरे और थर्ड नंबर के मतदान यशवंत राव चव्हाण, इंडिया के वो भी आए हैं, उनका मैं स्वागत करता हूँ। डॉक्टर राजेंद्र गवई का नाम लिखे, लेकिन आज आरपीआई के मोर्चे हैं, कम से कम लीडर लोगों को वहाँ जाना पड़ता है। हमारे प्रदीप जी पडोड़े और हमारे मेन यानी मधुकर राव जी कुकड़े जी, मैं इनको विनंती करूँगा कि वो तैयार रहे। तुकाराम जी फुलझले, जयप्रकाश जी भूतांगे एस डायरेक्टर ऑफ टेक्निकल एजुकेशन, पी एस खोबरागड़े वो तो रेडी है, यशवंत वैद्य, दिनेश भवसागर जो नितिन राउत हमारे हैं उनके भाई है, हमारे घर के पास में रहते हैं, अच्छे कार्य करते हैं। डॉक्टर कामले, एक्स रजिस्टर मुंबई यूनिवर्सिटी, शायद कामले साहब अगर आए होंगे तो डॉक्टर फुलेकर आप हमको बताइएगा। हमारे हीरेकन जी बिजी रहते हैं, पूरन मेसराम आने वाले हैं, सवेरे मेरे को बातें की कि मेरे को थोड़ा मोर्चे का आवाज़ निकालना पड़ेगा। और डॉक्टर झारे चांदे, डॉक्टर रंगारी, बी डी शर्मा फ्रॉम दिल्ली एंड सुमिता फ्रॉम यूएसए, वो लोग हैं ऑनलाइन में। इंजीनियर लोंडे फ्रॉम यूएसए, सावंत फ्रॉम यूएसए और लीना सेम्बरकर, हमारे जो कलेक्टर साहब है, हमारे भांजे दामाद सोलापुर के मिलिंद जी सेम्बरकर, उनकी वाइफ। तो आप और सभी हमारे पार्टिसिपेट को मैं आज हमारा ये उद्घाटन का कार्यक्रम राइट टाइम शुरू हो रहा है, तो आदरणीय मधु जी कुकड़े आप अपने 2 शब्दों में ये उद्घाटन हुआ करके हमें आशीर्वाद दीजिएगा। आपके आशीर्वाद के हमको, आप कोरोना के पीरियड में उत्तर कोरोना पूरे फैमिली में हुआ, और आपकी भाभी जो एडवोकेट बहुत बड़े फैमिली से बिलोंगिंग करती है और वो गुजर गए, तो भी आप कार्यक्रम में हरदम अटेंड रहते हैं, इसलिए ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वर्ल्ड फोरम आपका स्वागत करता है। आइए मधुकर राव जी कुकड़े साहब, सर आपको विनती करते हैं आप आइए स्टेज पर। भूषण आदरणीय कुकड़े साहब को इसमें लो, और डॉक्टर मधुसूदन पुलेकर
आएगा साहब आप आ जाओ ना, आ जाइए उद्घाटन का टाइम में आ जाइए। हमारे बीच में इनकम टैक्स के प्रिंसिपल इनकम टैक्स कमिश्नर जो कार्यक्रम में आते नहीं, हमारे प्रताप साहब बहुत बड़े हस्ती है वो भी आ गए हैं। और प्रताप साहब यानी इंडिया के सबसे बड़े पोस्ट पर है इनकम टैक्स कमीशन और इनकम टैक्स कमिश्नर करके प्रिंसिपल इनकम टैक्स कमिश्नर है वो भी आ गए हैं। तो उनका नाम हम पत्रिका में नहीं डाल सकते थे क्योंकि पत्रिका में इतने बड़े गवर्नमेंट सर्वेंट का नाम, इंडिया लेवल के गवर्नमेंट सर्वेंट का नाम डालना बरोबर बात नहीं था। तो मैं उनके हाथ और मधुकर जी कुकड़े और डॉक्टर फुलेकर और हमारे साथी घाघरे जी और हमारी विद्याताई फुलेकर, प्रथमेश फुलेकर, प्रियंका फुलेकर और गौरव मगरे फ्रॉम बंगलोर, सभी देश के सब वासी के साथ में हम ये आज का इंटरनेशनल मैरिज ब्यूरो का कार्यक्रम ये हम लेने जा रहे हैं। तो हमारे प्रताप साहब आइएगा, मधुभाव कुकड़े और डॉक्टर फुलेकर को मैं विनती करता हूँ और सभी ये कार्यक्रम लाइव है, ये कार्यक्रम हम वीडियो भी ले रहे हैं। घाघरे जी आप फोटोग्राफी और ये बातों में ध्यान दो और आप देते हैं हमें मालूम है। तो मधुभाव कुकड़े को स्क्रीन पर लाओ और प्रताप सर को स्क्रीन पर लाओ और डॉक्टर फुलेकर को स्क्रीन पर लाइए। मधुभाव आ गए, मधुभाव आपके साथ में आज मैं बहुत बड़े आदमी से आपकी पहचान कर दे रहा हूँ। आपके साथ में इंडिया के इनकम टैक्स कमिश्नर प्रताप साहब जो 24वें साल में आईएएस के कैटेगरी की परीक्षा पास हुए और बहुत इंटेलिजेंट है, बिहार में रामविलास पासवान के बाद में लोग उनको जानते हैं। हमारे अनिल निकम और बहुत सारे लोग आए स्क्रीन पर, उतने लोग दिखते नहीं, कुछ लोग आएंगे जाएंगे, ये तो कार्यक्रम चलता रहेगा। तो मधु बहू आप आइएगा और आप ऐसा समझिएगा आपने उद्घाटन किए मैरिज ब्यूरो का, आपने उद्घाटन किए और आपके दो शब्द हमारे में को बताने में हरकत नहीं। मैं खुद यहाँ खड़ा रहकर भगवान बुद्ध की पूजा अर्चना मैंने किया हूँ। मैंने 12 बजे से पहले मैं आपके तरफ से मधुभाव जी और प्रताप साहब की तरफ से और डॉक्टर मधुसूदन फुलेकर और हमारे सभी पार्टिसिपेंट की तरफ से मैं भगवान बुद्ध को फूलों से नमन करता हूँ। मधुभाव बातें करिया, फिर उसके बाद में डॉक्टर फुलेकर बोलेंगे। सिर्फ 5 मिनट के ऊपर नहीं बोलना है क्योंकि मेन कार्यक्रम है अपना लड़कियों को और लड़के को जोड़ने का। तो मधुभाव जी आप आइए, आप आए हैं, बोल रहे मधु, मधु जी कुछ बोल रहे हैं। माइक का ही भूषण महाराष्ट्र हिंदी में बोलो मधु डॉक्टर, ये तो है पॉलिटिकल सोशल अकॅडमिक वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्यक्रम घेतो आहे। हा ये जो कार्यक्रम है हिंदी जो जिसमें हमारी संस्कृति में जो आए है, जैसा पहले के विवाह जो होते थे कि धनुष से बांध जाने का जो विद्वत्ता है बुद्धिमान है या धनुष से धारी है जो नंबर वन का है उसके साथ में उनकी जो सुकन्या है जो मान्यवर उनकी शादी होती थी। फिर
जमाना ये आया कि अरेंज मैरिज का, जिसमें एक रिश्तेदार को बताया जाता था, अपने फ्रेंड सर्कल में बताया जाता था, अपने जो नज़दीक वाले को बताया जाता था कि मेरी लड़की ऐसी पड़ी है, उनको ऐसा ऐसा वर्क चाहिए, मेरा लड़का ऐसा है, उनको ऐसा चाहिए। फिर ऐसा एक दूसरे से संबंध में, मतलब एक रिस्ट्रिक्ट संबंध में जो भी परिचय है उसमें लड़के को लड़का दिखाया जाता था, लड़के को लड़की दिखाई जाती थी, उनके घर में जाते हैं। हमारा ये संस्कृति है कि लड़के लड़कियों के घर में जाके उनके साथ एक अपने रिलेटिव, उनके रिलेटिव और लड़की लड़के देखने का कार्यक्रम होता है, फिर आगे की बात चलती है। अगर हमें पसंद आए तो ये प्रकार के होता है। कई बार बहुत बार परेशानी ऐसी होती है कि लड़की को देखने वाले बहुत सारे आ जाते हैं, फिर उसमें से किसे पसंद किया, नहीं किया और क्यों नहीं किया, छोटे मोटे कारण के लिए बहुत सारी परेशानी को झेलना पड़ता है। अभी ये आईटी का जमाना है मधुकर भाजी, और ये आईटी के जमाने में आज मैं बॉम्बे में बैठा हूँ, आप विदर्भा में है, हम एक दूसरे को देख रहे हैं, सुन रहे हैं। तो इसी तरह से आज की जो कनेक्टिविटी है हमारे साथ जुड़े अमेरिका से, ऑस्ट्रेलिया से, जापान से, यूके से, इंडिया के, और डिफरेंट स्टेट के लोग जुड़े हुए हैं, डिफरेंट कास्ट के जुड़े हुए हैं, नेशन के लोग जुड़े हुए हैं। तो इस प्रकार से हम लोग एक में आए हैं, और इसमें हमारा जो ये है जो कि ये समाज का है, वो मुझे तो समाज का नाम लेना भी ठीक नहीं लगता है कि इटली समाज का है, कुंडली है, ब्राह्मण है, क्या है। ये बहुत पुरानी रीति रिवाज है, इसको हमें नष्ट करना है। और इसका सबसे पहला यही एक है कि हम इंटरकास्ट मैरिज करें, हमारे संस्कृति में जो बार है, जो डिस्टिंक्शन है, उसको ब्रेक डाउन करें। अभी अमन बोले कि ऊंची जात का है, वो नीची जात का है, कौन ऊंची जात का है। मैं भी मानव हूँ, आप भी मानव है, मैं पढ़ा लिखा हूँ, मैं पढ़े लिखे के क्षेत्र में काम करता हूँ, पॉलिटिक्स में है, आप सोशल में है, उसमें अपने एक प्रवीण नाम मिलाया है, तो कास्ट किधर आती है। तो ये कास्ट को दूर करने का ये सबसे बड़ा मार्ग है, नेशनल, इंटरनेशनल, इंटर कास्ट, कि हमें रोटी बेटी विवाह। तो जब तक ये हमारी बेटी दूसरे धर्म में, दूसरे कास्ट में जाती, हमारा उधर का बेटा हमारे कास्ट में आता नहीं है, तब तक ये कास्ट को अगर चलते रहेगा। और फिर हमारी शादी जो होती है बहुत रिस्ट्रिक्टेड में होती है, जो भी परिचय उसमें लड़के को दिखाया जाए, लड़की को दिखाया जाए, बड़े पढ़े लिखे लड़के। अभी क्या हो रहा है, सभी लोग पढ़ना चाहते हैं, अभी पढ़ना चाहते हैं तो पढ़ने में एज बढ़ जाती है, उम्र बढ़ जाती है, लड़कियों को भी ऐसा लगता है कि हम क्यों हाउसवाइफ बने, उनमें भी उनकी भी उम्र बढ़ जाती है। कभी कभी आज इंजीनियरिंग करता है तो 24 साल होते हैं, मेडिकल करता है 26-28 साल होते हैं, पीएचडी कर रहा है तो उनका 28-30 साल होते हैं। फिर कभी सवाल आता है, अरे उम्र बढ़ गई। फिर आज के जमाने में लड़की भी सोचती है, माँ बाप भी सोचते कि मेरी बेटी भी इस्टेब्लिश हो, वो भी नौकरी करे, कल का भरोसा हो न हो, लेकिन उसको भी दूर रखते हुए अपने पैरों पे खड़ा हो, आज लड़का रहे या लड़की रहे। ऐसा एक ये नया मॉडर्नाइजेशन आया है, लड़की काम नहीं करेगी, ऐसा नहीं है, लड़की भी काम करती, लड़के भी काम करते हैं। तो इसी वजह से हमारे कंट्री की जो गरीबी हटाओ तो जो नारा है, वो इससे भी बहुत हद तक दूर हो सकता है, क्योंकि घर में कमाने वाला काम भी है, मेल भी है, फीमेल भी है, हस्बैंड भी है, वाइफ भी है, दोनों कमाते हैं, परिवार अच्छा चल सकता है, अच्छा शिक्षण दे सकते हैं। इसी में क्या होता है कि हम लोग नौकरी में कभी बदली होती है, कभी एक दूसरे कंट्री में चले जाते हैं, फिर वहाँ के लोग, वहाँ का कल्चर, वहाँ का कस्टम, इस वजह से शादी का एक बहुत बड़ा शादी के प्रॉब्लम में अभी आईटी के जमाने में ये प्रॉब्लम आईटी सॉल्व कर सकती है। एक तो हमारा रिलीजन बार, कास्ट बार, और हमारे और हमारे कनेक्टिविटी जो है आईटी के माध्यम से जोड़ सकते हैं। तो ये एक सच्चिदानंद पुलकर मेरे सहयोग से और आप सबके सहयोग से ये कार्यक्रम आयोजित किया गया है, और ये बहुत बड़ा सोशल वर्क है, इसमें कोई लेवान देवान नहीं है, कोई रजिस्ट्रेशन फी नहीं है, ये ऑनलाइन कार्यक्रम है। सिर्फ हमें अपना मोबाइल ऑन करना है, हमें अपना कंप्यूटर ऑन करना है, एक दूसरे के बारे में सुनना है, जानना है। तो इसमें हमें हम ये चाहते हैं कि इंटरनेशनल, नेशनल,
कास्ट डिफरेंट स्टेट के ओके लेकिन मतलब निकाल मतलब कौन कौन आले थे जिस मतलब दो मिनट में अगर नेता ला का बोल गर्ल है वो दो मिनट में आके न शर्माते हुए अपने बारे में बताए कि मेरा नाम ये है, मैं इतनी उम्र की हूँ, मैं इतना पढ़ी लिखी हूँ और मेरे फादर ये काम करते हैं और मैं मेरे चाहत ये है कि मुझे डॉक्टर इंजीनियर जो कोई इसी तरह से जो बॉय साइड का है उनके पेरेंट्स हैं वो खुद आके बताए और इसमें कोई शर्माने की बात नहीं, नेट का जमाना है। और इसके बाद में हमें और नोट डाउन करिए, नोट डाउन करने के बाद में जो लड़का पसंद आए, जो लड़की पसंद आए, जो माँ बाप उनको लड़की नोट डाउन करें और उन्होंने अपना सच्चिदानंद फुलेकर को अपनी जो चाहत है वो बढ़ाए ताकि हम कल के इसमें उसको फाइनलाइज करें या आगे चल के बनकर फोन बनकर करें। और ये बहुत बड़ा एक फोन बंद करना एक नेशनल की बाउंड्री और इंटरनेशनल में सब लोगों को जुड़ाते हुए ये कार्यक्रम है और इस कार्यक्रम का सबको लाभ मिले और इसमें हमारे बड़े बड़े नेता और ऑफिसर्स लोग सब जुड़े हुए टीवी में म्यूट करके या वीडियो साफ करके सब आए क्या सुन रहे हैं आप आए आप आए क्या बोलते हो तो इसका इतना बोलते हुए वधू और वर जो भावी वधू वर है और उनका जीवन अच्छा जाए कुछ कुछ हमने वीडियो पे ये दिखाया है कि सक्सेसफुल मैरिज है ओल्ड से लेके मिडिल एज से लेके अभी के मतलब प्रेजेंट एज में भी तो एक सक्सेसफुल मैरिज लाइफ जिससे अच्छी फैमिली जुड़ जाती है, अच्छा संसार हो जाता है, अच्छा एक कल्चर और कस्टम और अपना जो सोसाइटी डेवलप होती है और सोसाइटी से कंट्री डेवलप होती है। तो शादी भी अच्छी जगह होना, अच्छे विचार करना या कॉम्प्रोमाइज, शादी इज नॉट ओनली कॉम्प्रोमाइज, इट इज ए लव, इट इज ए कॉम्प्रोमाइज, इट इज ए फॉर्मिंग ए वन यूनाइटेड फैमिली एंड देन डेवलपिंग ए सोसाइटी। तो इस प्रकार का इसका बहुत बड़ा महत्व है। तो मैं एक बार और सच्चिदानंद फुलेकर जो विविध प्रकार के कार्यक्रम करते हैं अपना इन्वायरमेंट का एकेडमिक का लेते हैं, लीडर्स का लेते हैं, अपनी बातें पहुंचाते हैं पूरी दुनिया तक, अपनी बातें पहुँचाते हैं यूट्यूब के माध्यम से भी वो पहुँचाते हैं। तो इतना बोल के मैं धन्यवाद सभी का आपका धन्यवाद। ये है हमारे डॉक्टर साहब डॉक्टर मधुसूदन फुलेकर एमएससी एमपिल पीएचडी डीएससी जेएनयू का 1980 का और सीनियर साइंटिस्ट। तो भैया इनका भी प्रपोजल है, हम इन्हीं से स्टार्ट करेंगे बाद में, लेकिन अपने बीच में हमारे प्रताप साहब जो इंडिया के इनकम टैक्स के मेन कमिश्नर है, प्रिंसिपल कमिश्नर बोलते हैं उनको, वो हमारे बीच में आया है। और एक विद्वान आदमी जिन्हें पूरा इंडिया पहचानता है, वो लोग कभी इस पर आते नहीं, लेकिन उनकी भी लड़की है, सबकी लड़की है। मैं लंदन की लड़की भी ला रहा हूँ आज, और मैं आपको आज सैराट पिक्चर की जो हीरोइन थी पहली सिलेक्शन कांबड़े, तो वो कांबड़े को भी मैं ला रहा हूँ। सैराट पिक्चर में मंजूड़े ने वो कांबड़े को सिलेक्शन किया था, लेकिन उन्होंने बोले कि भाई मेरे को ये काम जमेगा नहीं, ऐसा नहीं। तो वो भी हमारे बीच में है, उसको भी मैं स्क्रीन पर लाऊंगा। वेरी गुड। तो हमारे प्रताप साहब जी अपना परिचय भी देंगे और आइए सर, आइए सर, आप आइए तेना स्क्रीन वर के भूषण। नमस्कार। नमस्कार सर। जय भीम। जय भीम। सारे लोग सभा में उपस्थित और मीटिंग में आए हुए सारे लोग, हमारे परिवार के लोग, मैं इसलिए कह रहा हूँ कि हमारे समाज में जितने भी लोग, चाहे वो नागपुर में हो, बॉम्बे में हो, लंदन में हो, अमेरिका में हो या कहीं पर भी हो,
वे सारे के सारे एक परिवार है, क्योंकि जब तक हम अपने आप को एक परिवार के रूप में नहीं देखेंगे तब तक हम आगे नहीं बढ़ सकते। बाबा साहब ने जो भी किया उन्होंने सारे लोगों को एक परिवार में जोड़ा। अभी इस वक्त हम लोग जो बेसिक पर्पज से जुड़े हुए हैं मैरिज से रिलेटेड, इसमें क्या है कि मेरी अपनी कुछ मान्यताएं हैं, अपनी कुछ अवधारणाएं हैं। दोस्तों मित्रों, मेरा नाम राजेश रंजन प्रसाद है, मैं पटना, मूलतः पटना बिहार से रहने वाला हूँ, जहाँ नज़दीक में ही गौतम बुद्ध और महावीर जैन का जो धरती है मैं वहाँ से हूँ। और आपको जानकर ये आश्चर्य नहीं होना चाहिए कि हमारी शादी मतलब बॉम्बे में ही हुई है। हमारे जो वाइफ हैं डॉक्टर मृणालिनी हमारी बिरादरी के ही हैं, हम आप में से एक हैं, और हम पटना बिहार से आगे आकर के महाराष्ट्र में आए। यानी कि जब हम लोग शादी किए तो लोगों ने कहा कि भाई ईस्ट और वेस्ट कैसे चलेगा। मैंने कहा चलेगा अगर हमारा कल्चर और हमारा विचार एक रहेगा, और अगर हमारा एक समाज से है तो चलेगा, जरूर चलेगा। अगर ये मैरिज कोई लव मैरिज किया होता या किसी और की तरह इंटरकास्ट किया होता तो शायद एक बिहार का लड़का और महाराष्ट्र की लड़की एक साथ इतने सालों तक रहना मुश्किल होता, क्योंकि बहुत ही कल्चरल डिफरेंस है। मित्रों हिंदुस्तान में हर जगह कहते हैं कि 5 कोस पे पानी बदले 7 कोस पर वाणी, यानी कि हर 5-10 किलोमीटर पे जो है आदमी का पानी का जो टेस्ट है जमीन का बदल जाता है। लेकिन 7 कोस यानी कि 14 किलोमीटर के बाद में वाणी भी बदल जाता है। लेकिन मैं कहता हूँ कि पानी बदल जाए वाणी बदल जाए, लेकिन अपना एक समाज होना चाहिए, एक जमीन होनी चाहिए, एक तरह की सोच होनी चाहिए। क्योंकि जब भी हम पीते हैं पानी ही पीते हैं, और जब बोलते हैं तो वाणी बोलते हैं। तो मित्रों ये कहने का मतलब ये था कि देखिए हम लोग इस पर्पज से आए हैं और पूरे विश्व से अलग अलग लोगों को फुलेकर साहब ने जोड़ा है। तो पहले तो मैं उनका हार्दिक अभिनंदन और बहुत बहुत धन्यवाद करता हूँ, ये बहुत बड़ी सामाजिक काम कर रहे हैं। और मैं ये कहना चाहूंगा कि देखिए अपने जो समाज है इंटरकास्ट मैरिज सुनने में बहुत अच्छा लगता है, इंटरकास्ट मैरिज अंतर जातीय विवाह सुनने में अच्छा लगता है, लेकिन मैंने सिविल सर्विसेज जितने भी हुए आज तक आपने ये भी देखा होगा। हेलो आपने ये भी देखा होगा कि एक कमजोर वर्ग का लड़का, हेलो आप लोगों ने ये देखा होगा कि एक कमजोर वर्ग का लड़का अगर वो IAS IPS या IRS बन जाता है, उसके लिए समाज के हर जाति से हर धर्म से उनके लिए रिश्ते आते हैं। पर ये बात लड़कियों के लिए साबित नहीं होती। अगर लड़की एक निम्न समाज से है, हमारे समाज से है, तो उनके लिए अच्छे घरों से रिश्ता नहीं आता। क्यों नहीं आता? क्योंकि ये पुरुष प्रधान देश है। तो इसलिए जब तक हमारे लड़के, हमने हमारे घर में किसी ने इंटरकास्ट नहीं किया, सारे लोग अच्छे वेल टू डू हैं, पर किसी ने इंटरकास्ट नहीं किया, हमने अपने समाज में शादी एक स्टेट में नहीं किया, दूसरे स्टेट में किया, वो चलेगा। हमने जैसे पटना से हो तो हमारे सबसे छोटे भाई उन्होंने यूपी में शादी किया, उनको अच्छा लगा, पर अपने समाज में किया। हमारा ब्रदर जो इस समय पटना से हो, साउथ बिहार से हूँ, तो छोटे भाई ने वो नॉर्थ बिहार में किया, पर समाज एक ही है। क्या है कि जब तक सेम समाज में हम लोग नहीं करते, आप देखिए जहाँ यहाँ हरियाणा में क्या हो रहा है, खाप पंचायत, क्यों? क्योंकि वहाँ जो है अगर पढ़े लिखे लड़के, जाट में कह रहा हूँ, वो पढ़े लिखे लड़के इधर उधर जब घूमते रहेंगे तो जाट लड़कियों का क्या होगा। सिमिलरली अगर हमारे समाज में पढ़े लिखे और अच्छे वर्ग से जो आ रहे हैं, इकोनॉमिकली अच्छे जगह पे बैठे हैं, वो अगर इंटरकास्ट मैरिज करते हैं और बाहर जाते हैं तो क्या होगा, हमारी लड़कियों का क्या होगा, हमारे देश में जो महिलाएं हैं, हमारी बहन है, बेटियां हैं, उनका क्या होगा? उनसे कोई हायर कास्ट वाले तो मैरिज करने आते नहीं है। कभी आपने देखा कि एक दलित वर्ग की लड़की को किसी हायर कास्ट के लड़के ने शादी किया हो? कभी, वो कभी नहीं होता। मैं तो ये देखता हूँ कि IAS IPS IRS में जितने लड़के हैं उनका अफेयर चलता है, लव अफेयर चलता है किसी हायर कास्ट की लड़की से, वो अफेयर तो चल जाता है लेकिन शादी कभी नहीं होती, घर वाले कभी नहीं अलाउ करते, और वो लड़कियां भी अफेयर करने के बाद लड़कों को छोड़ देती है। तो मेरा ये कहना है कि देखिए बिहार में भी क्या होता, रामविलास पासवान ने इंटरकास्ट मैरिज किया, ये अपने अठावले साहब ने इंटरकास्ट मैरिज किया, क्यों किया? इनके क्या समाज में लड़कियां नहीं थी क्या? मेरा ये एजेंडा है भाइयों कि अगर मैं राजनीति में आया
इन सारे लोगों को, जितने भी जो है ना जो लड़के इंटरकास्ट मैरिज करके अन्य जाति की लड़कियों शादी कर रहे हैं, इनके खिलाफ मैं एक विधेयक लाऊंगा, बिल पास करवाऊंगा। मेरी बात चल रही है, ऐसे लोग जो अपने समाज से बाहर जाकर के मैरिज कर रहे हैं, खासकर जहां पर लड़कियों को तकलीफ हो जाती है, ऐसे लोगों को वंचित करना चाहिए, उनको रिजर्वेशन का कोई हक नहीं है। क्योंकि अगर आप ब्राह्मण से शादी कर रहे हो तो ब्राह्मण हो गए, आपको क्यों रिजर्वेशन चाहिए। इनके खिलाफ मैं कुछ कर रहा हूं और मैं करूंगा। सरकार में बात चल रही है कि ऐसे लोग जो रिजर्व कैटेगरी से आते हैं तो हायर कास्ट में शादी करते हैं, तो उनको प्राथमिकता क्यों मिले, उनको रिजर्वेशन क्यों मिले। और देखिए अभी इतने बड़े बड़े लोग क्या होते हैं, पैसे आ गए हमारे, और भी महाराष्ट्र में भी बड़े नेता लोग हैं इंटरकास्ट मैरिज किए हैं, बिहार में भी है, यूपी में भी, आंध्र प्रदेश में, हर जगह करते हैं, पर उनकी लड़कियों के साथ कोई हायर केस वाला तो करने नहीं आता। एक्सेप्शन में एक ही है, जगजीवन राम की लड़की मीरा कुमार जी, जो IRS हुए और IFS हुए, उसके बाद उनकी शादी एक कुर्मी जाति में हुई। पर वो इसलिए था कि कुर्मी जाति का जो लड़का था कुछ नहीं था, उनकी माँ कुछ नहीं थी, उनकी माँ एक जगजीवन राम की एक छोटी सी सहेली थी, और उसने उसके लड़के से शादी कराया। ये मीरा कुमार जी ने रुक करके बस कोई खास नहीं किया। तो ऐसे मान्यताएं और देखने को तो कहाँ मिलती, कहीं नहीं मिलती है। आज हमारे सिविल सर्विस में जितने IAS IPS लड़के हैं वो सारे इधर उधर घूमते रहते हैं, मैं ये देख रहा हूँ, और उनकी मैरिज अपने कास्ट में क्यों नहीं करते, उनके अपने कास्ट में करने में दिक्कत होती है, और अल्टीमेटली 35-36-40 तक जो कुंवारे बैठे रहती है। तो ऐसे लोग समाज की क्या भलाई करेंगे, जो अपने घर को नहीं पहचानते, जो अपनी जाति को नहीं पहचानते, जो अपने धर्म को और मजहब को नहीं पहचानते, वो इंटरकास्ट मैरिज करेंगे। मैं इसके सच खिलाफ हूँ कि लड़के अगर करते हैं तो उनको रिजर्वेशन उनके बच्चों को नहीं मिलेगा, और ऐसी मतलब बिल और पारित होगी, ये BJP की सरकार जरूर करेगी। उनको तो चाहिए कि कितने इन पर डंडे बरसाओ। ये एक और कारण बनेगा कि अगर आप इतने उच्च हो गए, अभिजात के वर्ग के हो गए, तो आपको क्या जरूरत है रिजर्वेशन की, जरूरत नहीं है। इससे हमारे समाज में महिलाओं की स्थिति कमजोर हो जाती है, बहन बेटियों की स्थिति कमजोर होती है। और इसलिए देखिए, अगर मैं जब भी इलेक्शन लड़ूंगा, अगर लड़ा ऐसे मुद्दे उठाऊंगा, और ना भी लड़ा ये मुद्दे को मैं उठाता रहूंगा। और ये पार्लियामेंट में देखिएगा, एक दिन ऐसा आएगा जब इंटरकास्ट मैरिज कम से कम हायर कास्ट के लड़के लड़कियों से करते हैं, उनके खिलाफ विधेयक आएगा। भाई अब ठीक है, इक्वलिटी तो ठीक है, आप रिजर्वेशन छोड़ दीजिए। तो उनको रिजर्वेशन से डिबार करने की बात चल रही है और चलेगी आगे। तो मेरा मानना है भाइयों कि जितने भी अपने समाज के लोग हैं आपस में मिलजुल कर रहे हैं। हाँ, अब ये क्या है कि दलित वर्ग में तरह तरह के जातियां हैं, आपस में इंटरकास्ट जरूर करें। जैसे मैं अपना रविदास समाज से आता हूँ, पटना से, हमारी वाइफ यहाँ महार है, महाराष्ट्रियन है, अहमदनगर डिस्ट्रिक्ट की ही है। तो हमने कम से कम अपनी अपनी बिरादरी में तो किया, स्टेट छोड़ दिया, पूरब से पश्चिम आ गए, मैंने बॉम्बे में अभी रहने वाला हूँ, वहीं सेटल करूंगा। तो हमारा ये है कि जितने लड़के लोग हैं, हमारे भाई लोग और जो बंधु लोग हैं, बंधुगण हैं, उनके जितने भी बच्चे हैं, बॉयज हैं, कम से कम उनकी शादियां तो अपने जाति में करें। अगर आप नहीं करते हैं तो आपने रिजर्वेशन का फायदा लेकर के और अपने ही समाज की महिलाओं को, उनको अधिकारों से वंचित रखा। और जब आप वंचित रखते हैं तो समाज में बहुत बड़ी खाई पैदा होती है, अपने समाज में खाई पैदा होगी। हमारे यहाँ जो लड़के बहुत अच्छे करते रहेंगे, लड़कियां उनके भी शादी कमजोर घर में होगी, तो बराबरी कहाँ रहेगी। एक भाई और एक बहन में अंतर काफी पड़ जाएगा, भाई काफी आगे चला जाएगा, बहन पीछे रह जाएगी। तो हमारा ये मानना, हाँ, लड़कियों को अगर इंटरकास्ट का मैरिज मिलता है, चांस मिलता है, तो जरूर करना चाहिए। अगर उनको लगे कि ये शादी चलने वाली है तो मैरिज में देखिए क्या होता है कि समाज में जो अभी तक हिंदुस्तान में अलग अलग लोगों ने अलग अलग संप्रदाय में शादियां की है, चलती बहुत कम है। जितने लड़कों ने शादियां की है ना, हम लोग को जो पता है अंदर से, वो चलती नहीं है, बस वो दिखता है, और बाकी जो रास्ते टूट जाते हैं, कई लोग आत्महत्या कर लेते हैं। यूपी में कुछ समय पहले आया था न्यूज़ की, एक IPS लड़का था, उसने इंटरकास्ट ब्राह्मण से शादी किया, क्या हुआ, उसकी शोषण हुई, अल्टीमेटली वो घर वाले तिरस्कार करते थे ससुराल वाले, और उनको कोई फायदा नहीं मिला, अल्टीमेटली उसने सुसाइड किया। तो ऐसे चीजों से हमें दूर रहना है। अगर समाज को एक साथ जोड़ना है, 14% हम समाज हैं, 14% के विदिन, यस, विदिन दलित समाज, विदिन रिजर्व कोटे में है, वो आपस में करें जरूर, क्योंकि इसमें जो है सबकी भलाई होगी। एक कास्ट दूसरे कास्ट से कर रहे हैं, तो इंट्रा कास्ट की बात हम जरूर समर्थन करते हैं कि विदिन दलित समाज इंट्रा कास्ट मैरिज हो, महार है तो रविदास से करे,
कोई और भी सारी कास्ट तो नहीं, या पता नहीं पासवान कर रहे हैं कहीं बाहर से या अलग अलग, लेकिन अपने से बाहर की कैटेगरी जो नॉन रिजर्व कैटेगरी में जा करके हम अपने को क्यों उनके सामने कमजोर दिखाएं कि हम आपके सामने कमजोर हैं। ये ब्राह्मण जो है 1% 2% में हिंदुस्तान में रूल करते हैं, आपको लगता नहीं? और हम 14% बैठ करके घास काट रहे हैं, जूते बना रहे हैं और निम्न ढंग के काम करते हैं। क्यों करते हैं? क्योंकि हमारी दलित समाज में भी एक से एक जो लोग हैं बटे हुए जाति प्रजातियों के आधार पे, यानी छोटे जो कम्युनिटीज हैं उसके आधार पे बटे हुए हैं। तो नटसिल में मैं ये कहना चाहूंगा मित्रों कि सबको इंटरकास्ट मैरिज तो जरूर करें, बट विद इन अपने समाज, अपने समाज के जो बाहर जाते हैं उनको तो बहिष्कृत करना चाहिए। हम अगर पढ़े लिखे IRS है तो हमें क्या बिहार में कोई राजपूत या ब्राह्मणी नहीं मिलती? प्रपोजल हमारे पास भी थे, मैंने कहा नहीं, हमारे फादर ने कहा कभी नहीं, हम अपने लड़कों को करेंगे तो हमारी लड़कियों से कौन करेंगे? तो ये सोच रखना पड़ेगा आज के समाज में। इंटरकास्ट करके हमारे यहाँ से जितने भी लड़के गए हैं कोई बहुत ज्यादा सुखी नहीं है, दिखाने के लिए होता है कि उसने ब्राह्मण में राजपूत में भूमिहार में शादी की, लेकिन अल्टीमेटली उनका कोई वर्चस्व नहीं रहता घर में, वो ससुराल जाएंगे उनके साथ कोई बैठने वाला नहीं मिलता, ये सामाजिक बहिष्कार होता है। सिर्फ लड़कियां इसलिए शादी करती हैं कि लड़के पैसे वाले आ गए, अच्छे सर्विस में आ गए, अच्छा वकालत चल गया तो उनको जो है हम लोग शादी कर लेते हैं, और उसके बाद क्या होता है बाद में लड़कों की तो कोई कुछ नहीं होती, घर में भी लड़कियां आती हैं, किचन अलग, सब कुछ अलग, आपका परिवार तो एक साथ रहता नहीं। इसलिए मित्रों हम सबको शुभकामनाएं देते हैं, सबको बधाई देते हैं कि आप यहाँ पर जुड़े हैं, आपस के समाज में ये इंटर कास्ट विदिंग जो है वो जरूर करें। बाहर की लड़कियों को लाना मेरे मन की बात नहीं है, हम चाहेंगे कि हमारे भाई बंधु जितने भी हैं विदिन SC विदिन कैटेगरी में ही शादी करें। बाहर में जाते हैं तो अपने घर की लड़कियां कमजोर पड़ जाती हैं, उनकी दावेदारी कमजोर पड़ जाती है। तो ऐसे में हमारा शुभकामनाएं इन शब्दों के साथ मैं खत्म करना चाहूंगा, और चाहूंगा कि फुलेकर जी और बाकी भी जितने गणमान्य लोग बैठे हैं वो आगे बढ़े, समाज में एकता की भावना लाएं, और इंट्रा कास्ट कम्युनिटी में अलग अलग कास्ट के अलग अलग तबके के लोग हैं उनमें शादियां हों, और हमारी लड़कियां को अच्छी फैसिलिटी मिले। एक फादर होने के नाते, एक ब्रदर होने के नाते मेरा यही मानना है कि महिलाओं को इस समाज में ऊपर का समाज मिलना चाहिए, दर्जा ऊपर का मिलना चाहिए, रिजर्वेशन का आधार आदमी का नहीं होना चाहिए, लेडीज का होना चाहिए। महिलाओं किस जाति की हैं उस जाति के आधार पर उनका जाति तय, क्योंकि मर्द तो इधर उधर शादी करेंगे तो उनकी जातियां में क्या, एक लड़के ने शादी कर ले किसी ब्राह्मण से, अब ब्राह्मण की लड़की को रिजर्वेशन मिलेगा, उसके बेटे को मिलेगा, तो ब्राह्मण समाज फायदा हुआ, हमारा समाज तो फायदा नहीं हुआ, हमारे समाज को कोई फायदा नहीं मिला। तो ऐसे में हम इसको तो हम एक्सेप्ट नहीं करते कि बाहर के लोगों को हम शादी करें, नहीं, बाहर के लोगों से जान पहचान रखेंगे, उनके बराबरी में लड़ेंगे, उनसे लड़ेंगे, उनके साथ अपना काम करेंगे, तो इस तरह से जो है आगे बढ़ेंगे। अदरवाइज क्या होगा, जो 14% 14% है वो टूट टूट के आधा परसेंट 1% हो जाएगा, बिखरे समाज हो जाएंगे, और समाज में फिर कोई उन्नति नहीं। जो 1956 में 1951 में जो शुरू हुआ 50वीं, वो स्थिति देखिए जो बाबा साहब ने संविधान बनाया और उसमें उनकी क्या कल्पना रही होगी, उन्होंने कभी नहीं सोचा होगा कि हमारे यहाँ के जो लड़के पढ़ लिख के क्या करेंगे, हमारे उनके बाद के आने वाले नेतागण क्या करेंगे, पैसे बना लेते हैं, हायर कास्ट में मैरिज करते हैं, हायर कास्ट में घूमना फिरना करते हैं, अपने समाज को भूल जाते हैं। तो वैसे लोगों के साथ हमारी तो कोई कभी हमदर्दी नहीं है, ऐसे लोगों को मैं हमेशा ही तिरस्कार करता हूँ। एक बहुत बड़े नेता है महाराष्ट्र के ही है, हमें एक बार महाराष्ट्र भवन मिले, मैंने उसमें सवाल किया, उन्होंने कहा नहीं मैंने तो ब्राह्मण से शादी किया, मैंने कहा क्यों, आपके बच्चे भी ब्राह्मण हो गए, आपको रिजर्वेशन क्यों चाहिए, और आप बाबा साहब का नाम इतना क्यों करते हैं, और वो रिश्तेदारी थे बाबा साहब का नाम का, मैं उनका नाम नहीं लेना चाहता, मैंने कहा बाबा साहब के नाम पे आप रिजर्वेशन लेते हैं, इतनी बड़ी मूवमेंट चलाते हैं और आपने ब्राह्मण में शादी किया, तो आप रिजर्वेशन के लायक नहीं, आपको रिजर्वेशन नहीं मिलना चाहिए। ऐसे लोगों को समाज में, अपने समाज में कोई जगह नहीं मिलनी चाहिए, मेरा ही कहना है। जो ज्यादा बाहर जाकर के अपने आप को ज्यादा होशियार समझते हैं ना, उनके लिए कोई जगह नहीं है, अपने बच्चों को अपने परवरिश किया है, हमारे समाज में अपने कल्चर में लोगों की मैरिज हो, अपने कल्चर में ना लड़कियों की कमी है, ना लड़कों की कमी है, ना प्रौद्ध लोगों की कमी है, ना पढ़े लिखे लोगों की कमी है, हर तरह के लोग हैं, हम आपस में मिलकर अगर 14% 14% एक साथ रहते हैं ना, तो भारत की राजनीति को फिर एक नई दशा मिलेगी। कि भारत की राजनीति 14% की SC और 10% ट्राइबल, 24% के वोट कम नहीं होते, पर हमारा वोट बटा हुआ रहता है,
उसको इकट्ठा करने का यही है कि एस सी एस टी आपस में जरूर करें तो 24% हो जाते हैं। यदि एस सी करते हैं तो भी आप 14% है। आप देखिए बिहार में क्या हो रहा है, 4.5% पासवान है उनके नाम पर पूरी भारत की राजनीति चल रही है, पार्टी टूट गई। अरे भाई वहां पर 5.5% तो हम है, 5.5% हमारी कम्युनिटी है और वहां कोई नेता नहीं है। यहाँ भी हर जगह बटे हुए रहेंगे तो नहीं होगा। हमारी शुभकामनाएं है कि आप लोग का ये मैरिज उत्सव जो है, ये प्रोग्राम बनाया गया, बहुत ही सक्सेसफुल हो और आपस में जितने भी हों और भी लोगों को जोड़े, व्हाट्सएप के थ्रू, जूम के थ्रू सबको जोड़े और सबको आपस में मिलने जुलने का मौका मिले। अभी चूंकि इलेक्ट्रॉनिक हो रहा है, कभी ये हम लोग पंडाल में रखेंगे, हमसे जो सहयोग होगा फुलेकर जी को करेंगे, जो खर्चे होंगे चंदे होंगे वो सारे मैं करूँगा, ताकि एक सभागार में जाकर के लोगों के परिचय हो। इन शब्दों के साथ मैं अपना आप लोगों का बहुत बहुत बहुमूल्य समय लिया उसके लिए मैं दिया इसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ। धन्यवाद, थैंक यू, नमस्कार। सर कुलकर, हाँ कुलकर जी, ओवर टू। ओके ओके सर, बेटा भूषण मला के ठीक है, भूषण ये हमारे फोटो आप चेंज, हाँ, जी जी फोटो चेंज कर लीजिए। हाँ फोटो चेंज करता हूँ। हाँ हाँ, वो स्पीकर आएंगे उनके नाम पे दीजिए। भूषण मेरे तरफ से बहुत बहुत थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू सर। क्या बोले, मुझे लगा नहीं आप तो लीडर के, आप लीडर के लीडर निकले। हेलो भूषण, मैं इन सबको ठीक करूंगा। हाँ मला कर, ये जितने जो अंदर जाते करके जो बड़े बड़े बैनर लगा लिया ना कि वो उसमें नेता बन गए हैं दलित का हूँ और बाहर में ब्राह्मणों शादी करूंगा, उनको सब मैं डिस्क्वालीफाई करूंगा वो आने वाला दिन। और 24 के इलेक्शन में ये लोग चुन करके नहीं आएंगे, वो चाहे कहीं का हो, इसने भी इंटरकास्ट लड़कों, हाँ लड़कियां जो की है उनको मैं समर्थन करता हूँ, क्योंकि लड़कियां आगे बढ़ती है तो हमारा समाज आगे बढ़ता है। Correct. लड़कों से समाज नहीं बढ़ता आगे, लड़के तो क्या शादी करने के बाद अपने माँ बाप को छोड़ देते हैं, लड़कियों को कभी देखा, लड़कियां अपने माता पिता को कभी नहीं छोड़ती, हमेशा याद रखती है, अगर दुख हो या सुख हो माता पिता को लड़कियां करनी है, लड़के तो भूल जाते हैं क्या करते हैं। अगर महिला प्रधान देश होगा, समाज होगा, तो समाज निश्चित रूप से शक्तिशाली होगा। और तो बहुत बहुत शुक्रिया सर आपने, सबसे बड़ी बात तो ये कि हम कवाड़े साहब को बुलाए थे, आप कवाड़े से भी आगे निकले। हाँ हम कवाड़े की आज तक कोई इतना बड़ा ऑफिसर इतनी ओपनली चैलेंज देने वाला कि जो संविधान बदलाने की बात कहता है सर, आप जरूर बदलाओगे सर, पासवान से भी बड़े होने वाले सर की प्रोविजन है। हाँ हाँ रिजर्वेशन मेल के आधार पर, करेक्ट, आदमी के आधार पर नहीं होगा, महिलाओं के आधार पर, बराबर है, बिल्कुल बिल्कुल। इसके लिए मैं काम कर रहा हूँ सर, करिए सर। महिलाएं जहाँ नारियों की पूजा होती है वही जगह अच्छा होता है, जहाँ नारियों हम ऐसा करें तो नारियों का स्थान कहाँ मिलेगा, नारियां तो वैसे भी कमजोर होती जाएंगी। सही बात है, करेक्ट, शक्तिशाली बनाना है, महिला सशक्तिकरण, वुमेन एम्पावरमेंट। यस सर, हमारी बहनों को, हमारे माताओं को, हमारी बेटियों को, बिल्कुल बराबर, ये हमारी शुभकामनाएं है। थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू लाल, थैंक यू, ओके सर। दोस्तों पहली बार टीवी पर स्क्रीन पर इतने बड़े अस्थि और इस तरह से खुली बातें करने वाले आज तक इस कैटेगरी का ऑफिसर कोई नहीं होगा, और मैं सर का शुक्रिया अदा करता हूँ। और मुझे मुझे तो मेरा माइंड साइलेंट हो गया है, और आपने जो बातें बताए कि सही बात है, अगर कोई लड़का शादी करता है वो तो अपनी कम्युनिटी को दे रहा है, और उनके जो चाइल्ड होंगे वो आगे, अब बताना अच्छी बात नहीं है, आप समझ गए। तो मैं आज आपका नहीं, मैं तो अपने बच्चों का शादी जो है अपनी बिरादरी में करूँ, अपनी बिरादरी मतलब अपने समाज में। सर सही बात है, बिरादरी बदल सकती है, करेक्ट करेक्ट, थैंक यू सर, ऐसे विचार बहुत ही कम ऑफिसर होंगे जो ऐसे विचार रखे। हमने देखे टीना टॉबी की, टीना टॉबी आईएएस में फर्स्ट आई, आप देख सकते हैं, मैं उसकी
शादी में गया था। हाँ आप गए थे उसकी शादी में, और गया था। अपना वो लड़का मुस्लिम समाज का था और एक ही साल में टूट गया सर। सही बात है, बहुत सारे हमारी भी एक भतीजी है, बहुत होशियार लड़की है, ब्राह्मण समाज में शादी हुई और एक ही साल में टूट गई। ये बातें मैं देख रहा हूँ, बहुत बातें देख रहा हूँ, ये बात सच्ची है। तो आदरणीय सर आपने आकर टाइम दिए और आप इस कार्यक्रम में हो, और मुझे बहुत अच्छा लग रहा है, गर्व भी लग रहा है कि हमारे बहुत सारे आईएएस ऑफिसर है जो पर्दे के पीछे है और समाज के लिए कुछ करना नहीं चाहते। आपका 24 साल में आप इतने बड़े पोजीशन पर गए, आज आपकी सबसे इंडिया में हाईएस्ट पोजीशन है, और आप रामविलास पासवान की जगह में उससे भी अच्छा काम करेंगे, ये भगवान बुद्ध को, क्योंकि आप उस जमीन के हैं जहाँ से भगवान बुद्ध निर्माण हुआ। तो मेरे दोस्तों, आज साहब का हमारे सबसे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर वर्ल्ड फोरम के साथ में हम उनका स्वागत करते हैं, शब्द रूप से स्वागत करते हैं। मैं आज धन्यवाद, थैंक यू सर। सबसे हमारे एक हमारे घाघरे जी, इन्होंने बहुत अच्छा काम किया, इनका भी मैं स्वागत करता हूँ। आदरणीय घाघरे जी, 2 मिनट के लिए आप स्क्रीन में आकर आपका चेहरा दिखाएं। ये हमारे पवार समाज के ओबीसी के नेता है और प्रोफेसर है इंग्लिश के, भूषण श्री घाघरे का हम 1 मिनट के लिए स्वागत कर रहे हैं सभी को, क्योंकि इतनी अच्छी पत्रिका बनाने में उन्हें मुझे बहुत सहकार्य मिला। इतनी अच्छी पत्रिका बनाने में टेक्निकल पॉइंट, रात को 7 दिन से आदमी अकेला ना सो रहा है, मैं तो भाई सोता ही नहीं, मुझे तो मैं 2-3 घंटे में मैं उठ जाता हूँ, लेकिन ये भी आदमी मेरे साथ में काम कर रहे हैं, मुझे बड़ा गर्व लग रहा है। वो भी समाज के और हुनर है, ऐसे लोगों ने आगे बढ़ना चाहिए। तो घाघरे जी, मैं आपका स्वागत करता हूँ, थैंक यू वेरी मच, और फिर मैं आपको स्क्रीन पर लाऊंगा। और मैं आज ला रहा हूँ मालती जांबुड़कर, मालती ताई जांबुड़कर, जिनके दोनों लड़के आईआईटी है। तो मालती ताई, आप है क्या स्क्रीन पर? भूषण, हाँ मालती ताई, हम आपको स्क्रीन पर ले रहे हैं, आप थोड़ा अपना खुद का परिचय, आपके दो लड़के इतने बड़े, आपने नागपुर में ऐसी पहली फैमिली होगी कि जो दोनों लड़के आईआईटी के हैं और होशियार है, ब्रेनी है, आप भी इंजीनियर है, आप थर्मल पावर स्टेशन एमएसबी में इंजीनियर पोजीशन पर हो, और आपने आज के इसमें 13 लोगों को लाए हैं। अब आप बोलेंगे 13 कैसे, क्या फुलेकर जी, तो 11 आपने लाए और 2 आपके लड़के हैं। मैं आप आज आपने बहुत बड़े हमारे प्रताप साहब को सुने, डॉक्टर फुलेकर साहब को सुने, डॉक्टर मधुकर जी कुकड़े को सुने, अभी मालती ताई आपका शॉर्ट में परिचय देते हुए आपके साथ में ही हम इस कार्यक्रम का उद्घाटन करते हैं, और आपने जो जो लड़के यहाँ लाए हैं उनको सबको हम दिखाएंगे। तो मालती ताई जांबुड़कर, अभी चलो आधे घंटे में। या मालती ताई, ये तो भूषण भूषण मालती ताई ना गए स्क्रीन पर, बोला बोला मैडम बोला। सर्वात आधी मी माझा परिचय देते, मी माधवी जांबुळकर, कोराडी थर्मल पॉवर स्टेशन नागपूर, इथे मी असिस्टंट इंजिनियर या पदावर कार्यरत आहे। भूषण घेन त्यांना स्क्रीनवर घेना मॅडम ला। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधून रिटायर झालेले आहे, मला 2 मुले आहेत। स्क्रीनवर घे, मोठा मुलगा कल्प जांबुळकर हा आयआयटी पवई मधून त्याने एमटेक केलेला आहे आणि आयआयएम अहमदाबाद मधून त्याने एमबीए केलेला आहे, आणि आता सध्या तो बेंगलोरला मॅनेजरच्या पदावरती कार्यरत आहे एका कंपनीमध्ये। आणि छोटा मुलगा वेदांत विवेकानंद जांबुळकर हा आयआयटी खडगपूर मधून त्याने एमएससी इकॉनॉमिक्स केलेला आहे आणि सध्या बेंगलोरच्या एका इंटरनॅशनल बँकेमध्ये तो जॉब करतो आहे। थँक यू व्हेरी मच सर, आणि आदरणीय सच्चिदानंद फुलेकर सरांनी मला ह्या ग्रुपमध्ये जॉईन केलं आणि त्यांनी मला माझं खूप असं म्हणजे अभिनंदन केलेलं, त्याबद्दल धन्यवाद सर। ऍक्च्युली मला सोशल फील्ड मध्ये कार्य करायला फार आवडतं आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत जोडले। मालती ताई, तुम्ही प्रताप सर आहेत ना, तुमच्याकडे बघून राहिले, प्रताप सर तुमच्याशी हितगुज करणार आहे, कारण ज्यांचे पोरं सोन्यासारखे असतात
त्या सोन्याला उचलण्याकरता कोण तयार होणार नाही, तर आपण खरंच आमच्या समाजाचा गौरव आहात, स्वतः इंजिनियर आहात आणि दोन्ही मुलं एवढे मोठे स्टँडर्ड कॉलेजतून आय आय टी करणं आणि त्यातल्या त्यात तुम्ही एवढं सोशल वर्क करतात आणि तुम्ही मला शब्द दिलं की फुलेकरजी मी तुमच्या प्रत्येक कामात मदत करेल. आता लगेच 8 दिवसांनी आपला दवाखाना सुरू होत आहे नागपूरला, भंडाऱ्याला आणि तुमसरला, कारण तिसरी लाट येणार आहे आणि त्या लाटमध्ये आपल्याला मदत करायची आहे या गरीब समाजाचं. तर मॅडम तुमचा धन्यवाद आणि आता तुम्ही तुमचे ज्या 11 लोक प्रपोजल आहेत त्यांना तुम्ही प्रस्तुत करा, त्यांना आपण बोलावू शकता स्क्रीनवर, आपणच परिचय देऊ शकता. नाही ठीक आहे, त्यांना फक्त बोलवा ताई, तुम्ही त्यांना बोलवा आणि तेच आपला परिचय देतो. तर मी ते नाव घेऊ का? मी घेऊ का ते नाव? हा ठीक आहे, मी घेतो ना. आपला धन्यवाद मालतीताई. आणि तुम्ही आमचे आता फार जवळीक झाल्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड फोरम तुमचं हार्दिक स्वागत करते. तेवढंच नाही, तुमच्यासारखे अजून अशा भगिनी झाल्या की ज्यांनी पूर्ण आय आय टी निर्माण केलं नागपूरला, तर आमच्या नागपूर तुम्हाला काय या देशाला सलाम करेल. फार सुंदर. मेन म्हणजे आपण पहिल्यांदाच एकमेकाला बघत आहोत, आम्ही पहिल्यांदाच एकमेकाला बघत आहोत. मालती साईची माझ्या फक्त फोनवर संबंध आहे आणि थँक्यू, मला फार आनंद वाटलं. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आज फार प्रभावशील लोक आलेले आहेत आणि फार आनंद वाटत आहे मला अशा या कार्यक्रमामध्ये. तर आज मी तुमचे एक एक करा ना. आहे 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 आहे. मी कुणाला प्रस्तुत करू अगोदर? सुनीलला करू का? सुनीलला. हा, सुनगीर धमगाळे ही आहे. सुरभी भारत धमगाळे यांचे वडील वकील आहेत आणि यांच्या फार मोठी संस्था आहे. पोरगी इंग्रजी मीडियमची आणि हुशार आहे, छान पर्सनॅलिटी आहे. तर सुरभी प्लीज. आणि सुरभी घाबरायचं नाही, तुला काय तुझ्याजवळ कोणी चहा मागत नाही. आपको सुरभी ना कोई चाय मांग रहे है, ना आलू पोहा मांग रहे है और ना डरने का है. डरने का नहीं, तो आ जाइए सुरभी और आपका मस्त परिचय दीजिए और आपको क्या चाहिए ये भी बोलिए. तो सुरभी भारत धमगाए. सुरभी हेलो बना, शुरू करा. हेलो सुरभी, आहे का बेटा तू? ऑनलाईन आहे का? आहे आहे. हॅलो म्हटलं सुरभीनी. भूषण असा वेळ लागेल काही होत नाही, हा पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे तरी फार छान पद्धतीने आपण कार्यक्रम घेत आहोत आणि इथून सफलता नक्कीच होईल याची आशा पण ठेवतो मी. आदरणीय खासदार मधुभाऊ ताटून बसलेले आहेत. भूषण सुरभी ताई आहे धमगाय, त्यांना स्क्रीनवर घ्या. हो तर ती बोलला नाही. सुरभी तुम्ही हॅलो म्हणा. सुरभी हॅलो म्हणा मग तो तुम्हाला घेते स्क्रीनवर. तिने हॅलो म्हणावं फक्त माहिती नाही, मग तो स्क्रीनवर घेते, त्याला कळणार नाही कोण सुरभी आहे म्हणून. सुरभी प्लीज कम. हॅलो म्हणा. हॅलो बोला तुम्ही, बोला मग ते घेतात. चला पंकज पाटीलला घेऊ आपण. पंकज पाटील, पंकज पाटील या आपण. सुरभीला तयार करा म्हणा, त्या येतील थोड्या वेळा. हा या पंकज. भूषण पंकजला घेऊ. जय भीम, माझं नाव पंकज पाटील. हा मी प्रॉपर नागपूरचा आहे. बोला बोला बोला. हॅलो. हा आल्या, आता आल्या तुम्ही. जय भीम. जय भीम. माझं नाव पंकज पाटील, मी प्रॉपर नागपूरचा.
क्वालिफिकेशन आहे बी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आधी मी पॉली केलं आणि नंतर इंजिनिअरिंग केलं. विप्रो मध्ये होतो आणि असोसिएट म्हणून युनायटेड एअरलाइन्स म्हणून अमेरिकेची एअरलाइन्स त्यासाठी काम केलेलं. लेक्चरर म्हणून काम केलेलं ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट होता माझा. त्यानंतर तर मुंबईला 7 वर्ष फर्स्ट मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ॲज अ टॅक्स असिस्टंट म्हणून जॉब करतो राहतो आणि स्वतःचा फ्लॅट पण घेतलेला आहे. माझे आई वडील नागपूरला असतात. वडील कॉन्ट्रॅक्टर आहे आई हाऊस वाईफ आणि सांगा सुरू असून सांगा पाटील बोला तुमच्यापासून सुरुवात झाली. पाटीलनी सुरुवात केलं पाटीलनी सुरुवात केलं आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनच पाटीलनी केलं. बिनधास्त बोला पाटील. ओ पाटलाचा आडनाव फार मोठा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्ही सध्या कुठं आहात? सध्या मी मुंबईला आहो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ऍज अ टॅक्स असिस्टंट म्हणून. बरं बरं. आणि पण एक वीक पूर्वी मी कल्याणला शिफ्ट झालो राहायला आणि माझं ऑफिस मुंबईला. अच्छा तुम्हाला कसल्या प्रकारची मुलगी पाहिजे हो? मला एज्युकेटेड आणि या दोन गोष्टी आहे की एज्युकेटेड सुंदर आणि हा क्रायटेरिया की जॉबला असायला पाहिजे किंवा नाही तिचा पर्सनल इश्यू असणार. म्हणजे मी सिंगल आहे तिला हाऊसवाईफ म्हणून ऑपरेट आलेला तर ते पण मला चालेल आणि जर तिला जॉब करायचा तर ते पण त्यात पण काही प्रॉब्लेम. वा वा छान विचार आहे. धन्यवाद सर. फार छान फारच छान. आता सध्या तुम्ही मुंबईला आहात? हा सर सध्या मी मुंबईला आहे. 7 वर्ष झाले मला इथे आणि माझं प्रमोशन पण आहे सिनियर टॅक्स असिस्टंट म्हणून. व्हेरी गुड व्हेरी गुड. आताच आपल्यासमोर प्रताप साहेब होते ते आहेत. ते इन्कम टॅक्सचे सर्वात मोठे ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे देशाचे. छान गोष्ट आहे. नाही बिलकुल निश्चित प्रयत्न करायचा मेहनत करायची आणि चांगल्या फॅमिलीतून तुम्ही आहात. तुमचं स्वागत. आणि तुम्ही या पहिल्याच कार्यक्रमाच्या तुम्ही तुमच्या हातून उद्घाटन झालं पाटील आणि जिथं पाटील नाव असला ना तिथं रान फार हरकं होतं आणि आज भगवान बुद्धाच्या आशीर्वादानं हे रान मोकळं झालं आणि मी सक्सेस झालो असं समजतो. थँक्यू पाटील. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आम्ही तुम्हाला घेऊ. पुन्हा आम्ही तुम्हाला जेव्हा समजा तुम्हाला आज समजा किंवा उद्याला काही पोरीच्या बायोडाटा आमच्याकडे 2000 बायोडाटा आहेत पण आम्ही तेवढं प्रस्तुत नाही करू शकत. मला त्याकरता भंडारा तुमसर नागपूर अमरावती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली सुकण्याची आहे त्याप्रमाणे बाहेर राज्यात पण कारण त्याशिवाय ते होणार नाही. आणि निःशुल्क सेवा जगातील देशातील ही पहिली ऑनलाईन जी निःशुल्क सेवेने आहे. कारण कुणाकडून पैसे घ्यायचे? आपल्या माणसाकडून पैसे घ्यायचे का? लग्न हा दान आहे आणि लग्न दानला पैसे घेणं हे बरोबर नाही. दानाचे पैसे नसतात दानाचा विश्वास असतो. तर धन्यवाद पाटील साहेब. आता मी हां थँक्यू व्हेरी मच. आता नेक्स्ट आपल्यासमोर थँक्यू जांभूळकर ताई. पुढचं कुणाला बोलवायचं आपल्याला? बरं बरं नाही ज्याच्या होते त्याच्या करू आपण. ज्याच्या होते मी त्यांचे बायोडाटे वाचून देतो. आपल्याकडे भरपूर बायोडाटे आहेत चांगले चांगले. तर आता जे ऑनलाईनवर असतील त्यांना घेऊ आपण. तर आपल्यापैकी आता डॉक्टर मधुसूदन फुलेकर यांची मुलगी जर असेल तर त्यांनी ऑनलाईन घ्यावं. डॉक्टर मधुसूदन फुलेकर हो हो मधुभाऊ चालेल. तुम्हाला कार्यक्रम आहे मधुभाऊ? ठीक आहे मधुभाऊ. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आल्या मधुभाऊ मानना पडेगा. फार अत्यंत माणसात माणूस नेत्यात नेता मधुभाऊ सारखा नेता कोणी होणार नाही. बस एवढंच बोलतो. नाही ते नवाब आले. हा बरोबर आहे. ठीक आहे मधुभाऊ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 थँक्यू. आता हा आपला ऑनलाईन आहे पुढे ऑफलाईन करू कार्यक्रम आपण. ठीक आहे मॅडम. ओके.
डॉक्टर मधुसूदन फुलेकर आपण ऑनलाईन या, आपल्या मुलीचा परिचय आपणच सांगा। मुलगी येत असेल तर ठीक, नाही आली तरी ठीक। बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड फोरम या माध्यमातून डॉक्टर फुलेकर नाही बघत बसल बी पॉझिटिव्ह सोसायटी याच्या बॅनर खाली आपण हा सामूहिक कार्यक्रम करतो आहे। हा मोठा सोशल वर्क आहे। असं फॅमिली एकत्र जुळवून आणणे, मुलगा मुलगी, मुलगा मुलगी मुलगा जुळवून आणणे फार मोठं सामाजिक कार्य आहे। तर मी थोडक्यामध्ये असं सांगतो की आता मी आहे तर मी मुंबई विद्यापीठामध्ये प्रोफेसर आणि हेड होतो। त्याच्यानंतर मी सेंट्रल युनिव्हर्सिटी गुजरातमध्ये सिनियर प्रोफेसर एन्व्हायरमेंट सायन्स एन्व्हायरमेंटॅलिस्ट म्हणून मला ओळखलं जाते जगामध्ये। ते आणि मी डीन डायरेक्टर अँड एक्टिंग व्हाईस चान्सलर होतो सेंट्रल युनिव्हर्सिटी गुजरातमध्ये। आणि थोडक्यात फॅमिलीच्या परिचय, तुम्ही पण माझ्यासारखंच असं फॅमिली परिचय द्या। मिसेस MBBS MD गायनोकोलॉजिस्ट आहे आणि मुलगी यांनी MSc केमिस्ट्रीमध्ये केलं मुंबईमधून। त्याच्यानंतर MPhil आणि PhD एन्व्हायरमेंट सायन्स सेंट्रल युनिव्हर्सिटी गुजरातमधून। त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर पारुल युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं आणि पेंडेमिक लॉकडाऊन वगैरेमध्ये मला जॉबचा वगैरे प्रॉब्लेम आहे। तर एक PhD होत करू अशी मुलगी आहे, बघायला सुंदर। त्याच्यानंतर तिची मोठी बहीण ती जया फुलेकर, ती MTech आहे, ती असिस्टंट प्रोफेसर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे। अरुण विनय फुलेकर MBA आहे, PhD करतो आहे, त्यांनी L&T मध्ये मॅनेजर आहे। तुमच्या नंबरची कंपनी आहे, त्याला डायरेक्टर म्हणून आता पुढच्या महिन्यात जॉईन करतो आहे। माझी सून आहे नागपूरची, MTech आहे। अशा प्रकारची सगळी एज्युकेटेड फॅमिली आहे। नंतर सच्चिदानंद फुलेकर हे माझे भाऊ आहे आणि एवढा मोठा परिसर आहे आमचा, सोशल अकॅडमी इन्स्टिट्यूट आहे सगळं। तर असा एक मोठा परिवार आहे आपल्या देशामध्ये, परदेशातून जुळलेला। काय होतं की शिक्षणामध्ये थोडंसं वय काय होतं, PhD करता करता इंजिनिअरिंग मेडिकल स्वतःला स्वावलंबी करता करता वय वाढतं। तरी पण आपण दुसऱ्यांच्या असे मुलींचीच वय कमी असावं आणि मुलांचीच वय जास्त असावं असा हा सुद्धा ठरवलेला आहे। आणि हा का सायंटिफिक फॉर्म्युला आहे, त्यालाही आपण बंधन, त्याला एक नियम आणि बोलून मी बरेचदा बघितलं। सुनीलदा नरगिस, त्याची नरगिस ही वयाने मोठी होती, माझे काही मंडळी मित्र आहेत ते पण त्याच्या त्याची मिसेस 2 वर्षांनी मोठी आहे आणि चांगला संसार आहे। तर आपल्या कास्टमध्ये जर आपल्या वयाची नको, आपल्यापेक्षा मोठी असलेली नको, हा एक बंधन आहे। या बंधनाच्या बाहेर आपण सगळ्या गोष्टींनी बघायला सहज चर्चा करत असं बघितलं, कोणी वडील हा पॉलिटिशियन आहे, मोठा माणूस आहे, ते त्यांना बघून आपला मुलगा मुलगी चा विवाह करतात। दुसरा श्रीमंत आहे म्हणून करतात। तिसरा तो हँडसम मुलगा आहे, तो शिकलेला असेल किंवा नसेल तरी त्याला आपण पसंत करतो। मुलगी खूप सुंदर आहे, शिकलेली असेल नसेल, गरीब असेल श्रीमंत असेल तरी आपण त्याबरोबर करतो। कधी विचार जुळले त्याला आपण दुसऱ्या रूपामध्ये लव्ह मॅरेज म्हणतो, किंवा आपण लग्न करतो। तो एक चांगला प्रकार आहे। मी ऑस्ट्रेलियात असताना विचारलं, तुम्ही अरेंज मॅरेज करता का? म्हणजे ते अरेंज मॅरेज म्हणजे काय होतं ते माहीत असतं। तर तशा प्रकार ह्या ऑनलाईनमध्ये हे एक प्रकारचे अरेंज मॅरेज नसतात, एक दुसऱ्याचा परिचय आहे। परिचय नेटच्याद्वारे, नेटच्या जमान्याने आपण रजिस्टर करतो, बऱ्याच ठिकाणी पैसा घालवतो, कधी जुडतं कधी नाही जुडत, पण हे रजिस्टर न करता आपण एकत्र येऊन एक दुसऱ्या आता परत मुलगी आपला बायोडाटा दिलेला आहे, पण कसं मी समोर येऊ? ओके, हे हा आपला पहिला कार्यक्रम आहे। जरी आई वडील येऊन सांगतात, मुला मुलं सांगतात, तरी काही हरकत नाही। मग तुम्हाला तुम्ही 2 मिनिटात परिचय द्या, कमीत कमी तिला सांगा। मग मुलींचे काही रिस्ट्रिक्शन असतील तर त्या बाहेर येऊन आपण आपल्याला प्रेझेंट बोलू का?
इंदिरा गांधी काय आणि मोठ्या मोठ्या फिमेलनी राज्य केलेल्या जगावर देशावर तर अशा प्रकारे आपण असा रिस्ट्रिक्शन न बाळगता मुलींनी पण आपल्याला स्वतःला प्रेझेंट करावं इतकं बोलून सगळ्यांना आमंत्रित. हे होते डॉक्टर फुलेकर या वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष आणि मला नेहमी प्रोत्साहित करतात. 1980 हे जे एन यूचे विद्यार्थी होते आणि थोरात आणि यांच्याबरोबर अनेक लोक व्हाईस चान्सलर झाले. हे आधीसुद्धा 67 आहेत पण डायरेक्टर पदावर व्हाईस चान्सलर पदावर राहून देशातला जगात यांना इन्व्हायरमेंट सायन्समधले ओळखले जातात. थर्म आपल्या पोल्युशन या विषयाच्या म्हणजे वातावरण याच्यामध्ये सिलेबस नागपूर विद्यापीठाने यांच्याकडून घेतली. तर डॉक्टर फुलेकर जसे हुशार आहेत तशी त्यांची मुलगी हुशार आहे. मला एक पटलं डॉक्टर फुलेकर तुमचं की मुलीची वय मुलापेक्षा कम का पाहिजे हा जो फॉर्म्युला आहे याला कुठंतरी नष्ट करायला पाहिजे. आणि हे केलं भारतरत्न सचिन तेंडुलकरनी. सचिन तेंडुलकरची पत्नी त्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. नरगिस त्याच्यापेक्षा मोठी होती. सुनील दत्ती घेतलं आणि ते सक्सेस झाले. तर हा सुंदर फॉर्म्युला सांगितलं. त्याचप्रमाणे प्रताप साहेबांनी जो सांगितलं ना कि मैं वो रिजर्वेशन बंद करके रखूंगा. प्रताप साहब ये कल के सेंट्रल मिनिस्टर है, ध्यान में रखो. मुझे मालूम है कौन, आपको उतना परिचय नहीं है. और डैशिंग पर्सनैलिटी है डॉक्टर फुलेकर. अपनी एक बहुत बड़ी दोस्तानी होने वाली है. मालती ताई अच्छे अच्छे लोग हैं. सभी लोगों का एक कम्युनिटी होने वाली है. और मैं अभी आपको सैराट पिक्चर की हिरोइन जिला सैराट पिक्चर मध्ये सिलेक्शन करना आलं होतं आणि माधुरीताईंचा लक्ष आहे तिच्याकडे. मला माहीत आहे आपल्याला हसी मजाकच्या वातावरणात करायचं आहे. घरगुती पोरीला असं प्रेमाने स्वीकार करायचं आहे आणि पोरीला सुद्धा पसंत पोरीवर आहे. हिने ज्याला पसंत केलं ते काही अगोदरचं असं नाही की तलवारीने बाण मारा तो गेला काळ. आता तर भारताची संविधान आपल्याला नियम शिकवते. त्याप्रमाणे तिला हक्क आहे. तिला जोडण्याचा हक्क आहे. तिला तोडण्याचाही हक्क आहे. पण आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासमोर शारदाताई लोंढे ज्यांचे 2 मुलं अमेरिकेला आहेत. एक मुलगा सायंटिस्ट आहे. त्यांचा पगार 2 कोटीच्या वर आहे. आणि एक मुलगा माझे भाचेजावई आहेत. आणि माधुरी दीक्षितच्या घराजवळ ते राहतात. कुठं? अमेरिकेला. 6,000 स्क्वेअर फीटचा बंगला आहे. पुण्याला त्यांची मुलगी डॉक्टर आहे. जवाई पण डॉक्टर आहेत. आणि दोन्ही सुनी रामटेके आडनाव आहे. दोन्ही सुनी 1-1 कोटीचे आहेत. असं सुंदर 6 कोटीचा परिवार आणि स्वतः शारदाताई ह्या स्वतः एज्युकेशन ऑफिसर कुठल्या महानगरपालिका पुणे म्हणजे सावित्रीच्या गावाच्या. आणि तो मंजूर जो नाव जो पिक्चर काढलं सैराट पिक्चर तिथल्या गावाचे त्यांचे म्हणजे त्यांच्या गावाचा संबंध असलेले. तर मी शारदाताई लोंढे आपल्याला प्रस्तुत करतो. आपण यावं आणि त्या पोरीची गुणगान गावं. मग त्या पोरीला प्रस्तुत करा. थँक्यू व्हेरी मच. तसं तिच्यावर बऱ्याच लोकांचे जोडे आहेत. हा या वेलकम शारदाताई लोंढे. थँक्यू या या सगळ्यांना. भूषण शारदाताई ना घे इकडून फोटो काढायचा आहे. म्हणजे जेव्हा ते येतील ना जेव्हा या ना घ्या. बोला बोला येतो आवाज. सर्वांना सविनय जय भीम. तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं, मूलभूत हक्क दिले, वैचारिक स्वातंत्र्य दिलं आणि सामाजिक समता निर्माण करण्याचे आवाहन
निर्माण केलेला आहे आणि प्रत्येकानं आपलं स्वतःचं जीवन अतिशय आनंदाने व्यक्त करावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण योग्य त्या आता आपल्यासमोर प्रजक्ता कांबळे ह्या येतील आणि आपला परिचय देतील आणि त्यांच्या काय भविष्य आहे तर ते अंगाईंवर असतील. तर प्रजक्ता कांबळे प्लीज कम ऑन द स्क्रीन. फोन करून घेता येते आहे तर हे बघा अत्यंत आनंदाची गोष्ट की आज सर्व लोक मंडळी आलेली आहे आणि तिथील बरेच जोडपे असे आहेत की काही मुली काही मुलं त्यांनी
सांगावं का मी इथं आलेलो आहे कारण एवढ्या स्क्रीन मध्ये काही दिसत नाही आणि याच्यानंतर मी 10x20 चा स्क्रीन लावणार तुमच्या कार्यक्रमाला आणि तिथं सर्व दिसणार त्याची पण मी व्यवस्था करणार आहे. माझा मेरे को इतनी इच्छा आहे हिंदी त्याच्याकरता बोलतो की हिंदी सर्वांना त्याच्या अर्थ हिंदी मीडियमचे लोक पण आहेत त्याला कळेल. तो भाई हो अगली बार जब आप मेरे ऑफिस में आओगे तो मैं जो लड़का पसंद आएगा उसका मकान उसकी माँ कौन है वो कौन है उसका पिताजी किधर है वो कौन से ऑफिस में जॉब करता है ऐसे ऑनलाइन करेंगे अपन. ये दुनिया का पहला ऑनलाइन कार्यक्रम निःशुल्क सेवा के साथ में हमारे को डॉक्टर सिद्धांत लेकर आएगा खामरे मैडम प्रजक्ता तू आता आपला परिचय दे आणि कुठल्याही हिरोईन पेक्षा तू कमी नाही. सैराज मध्ये तुझा सिलेक्शन झाला होता आज आम्हाला तू पडद्यावर दिसली असतील. बोल म्हणा बोल की तुला प्रश्न मी तुला प्रश्न आणि उत्तर विचारतो तुम्ही पण विचारा की बरोबर उत्तर देईल. ये प्रजाता ये ओके ओके भूषण भूषण प्रजाता आल्या बरोबर लगे विचार बघा. गुड आफ्टरनून भूषण स्क्रीन वर घे बेटा हळूहळू घे हा तुला स्क्रीन वर आणतो. पहिला परिचय नाव दे पूर्ण नाव आणि लोढेदाई कोण लागतात ते सांग तुझे कुठं नातलं काय तर तू स्क्रीन वर येते. हे बघ तू आता आली आता आली तू स्क्रीन वर आता बोल बिनधास आणि डिटेल परिचय दे. तुला सैराट सैराट पिक्चर मध्ये तुझं सिलेक्शन झालं होतं का? सगळ्या मित्रांनो हे आमची प्रजक्ता आहे ना तिचं पहिला सिलेक्शन सैराट पिक्चर मध्ये झालं होतं आणि आज पडल्यावर दिसली असती तर आली नसती तिथं आली नसती आणि ती तर आली आणि तिने बीबीए केलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तिचे काका अमेरिकेला आहेत मोठा परिवार आहे सज्जन तिची आहे वडील जरी नसले पण तिच्या सज्जनता दिसते आणि म्हणून कोण कुठं राहते हे महत्वाचे नाही कोण कुठं राहते हे महत्वाचे नाही ती कशी राहते आणि कुठे राहते ती महत्वाची आहे. एकदा मिलिंद सिंबरकर हे आमच्या जावई कलेक्टर आहेत आज आणि सोलापूरला कलेक्टर आहेत मी त्यांना माझी भाची म्हटलं भगाव म्हटलं ते मला म्हणाले अरे म्हणजे मुंबईच्या कोणी नको मला मुंबईची कोणी नको आणि शेवटी त्यांनी जेव्हा बघितलं तर त्यांनी म्हटलं इच्छापेक्षा चांगली बाई तर कधी नाही मिळाली असती. तर मित्रांनो अमेरिकेत सुद्धा लोक चांगले राहतात शारदा नाही बरोबर आहे की नाही अमेरिकेत लोक सुद्धा चांगले राहतात. आता माझी एक पती अमेरिकेला आहे शारदा त्याच्या घरी पाठवली आम्ही 5'10" हाईट एवढी सुंदर बिचारा कधी सुंदर 5'10" 11" हाईट काय अशी वाटते की हिरोईन लागली हा आणि ती माझी भाची एवढी सुंदर आहे स्वभावाने सुंदर असे वाटलंच नाही अमेरिकेची असेल पाहायला अमेरिकेच्या पुढे आहे ती. तर मित्रांनो प्रजक्ता तुझी वय किती आहे बेटा? 24 लहान आहे छान 24 म्हणजे प्रॉपर एज आहे आणि छान तुझ्याकरता आम्ही अनेक प्रपोजल देऊ त्यातून तू पण सिलेक्ट करशील ठीक आहे ना. आणि काय तुला पुढे काय म्हणायचं आहे? ओके ओके आणि तू कुठून बोलते? पुण्यातून. पण आमची मराठी समजते की नाही तुला? आमची मराठी ऑल ओव्हर इंडियाची आहे पण ओरिजिनल नागपूरची आहे. आम्ही नागपूरचे लोक नाही डॅन्सिंग वाले असतो आम्ही जोडलो तुम्हाला पुण्यावाल्यांना.
नागपूर पुणे दिल्ली मुंबई साहेब बंगलोर आणि आमचे भाऊ इथून साहेब दिल्लीतून आलो होते प्रताप साहेब आमचे भाऊ बरोडा बघा बरं सर्व एकत्र झालं दुनिया गोल आहे सही मिळते आहे तर प्रोजेक्टचा तुला अभिनंदन तू आमच्या कार्यक्रमाला आली आणि तुला आता आम्ही बांधून ठेवणार आहोत आणि सुंदरसा गोड पोरगा तुझ्याकरता आणणार आहोत एक कारण आमचा अनुभव आहे आम्ही चांगल्या लोकांना पसंत करतो आणि चांगलेच मुलं देतो कारण जिथपर्यंत घराला माहीत नसला उगीच हायफाय इकडे तिकडच्या पोरी आल्यानंतर लई लोकात उत्तर बाबा म्हणून त्यापेक्षा सज्जनता शम्रता आणि नम्रता सज्जनता शम्रता आणि नम्रता हे तुझ्यामध्ये आहे अभिनंदन थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच अजून काही बोलायचं आहे जागरूकता आहे काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला विचारा ना जिंदा खूप खूप चांगला सपोर्ट तुम्ही सगळ्यांना देत आहे खूप मनापासून तुमचं आभार आणि अभिनंदन अँड कीप इट अप थँक्यू ताई हे सर्व घाबरायला पाहिजे पुरी आमच्या आमच्या पुरी ह्या नागवंशी आहे या देशाचा किंग आहे किंग म्हणून बाबासाहेबांनी दीक्षा दिली नागपूरला आणि आता याच्यानंतर रक्ताच्या थेंबा थेंबा नाही बाबासाहेबांना नागपूरकर आवडले होते नागपूरकर लई चांगले आहेत मनाने घोडे आहेत फटफट बोलतात पण मनात काही ठेवत नाही प्रोजेक्ट तुला नागपूरला यायला आवडेल चालेल म्हणजे असं कसं नाही अरे पुणे आणि नागपूर काहीच नाही आता फक्त 3 घंट्यात येणार बाबा त्या गडकरी साहेबांनी 3 ते 4 तासामध्ये पुणे आणि नागपूर कॅप्चर करणार आहे तर नागपूर खूप चांगला आहे नागपूरची संत्री चांगली आहे नागपूरचे माणसं गोड आहेत आणि नागपुरी आम्ही चांगले आहोत हा तुम्ही पुणेकरी आणि नागपुरी हा ताई शारदाताई त्याला साक्षीदार आहे थँक यू व्हेरी गुड मला आवडली तू की अजिबात मेकअप न करता तू आली तुझी ते दिव्याची फोटो मी अनेक कॅलेंडर मध्ये लावणार आहे मला ती खूप फोटो आवडली खूप सिम्पल होती मी पोरगी पसतो झाली त्याला पोरी समजून येतात बाई संज्ञा चहा दादोबांनाही समजून येतात एवढ्या सिम्पल रीतीने पसतो तुला थँक यू व्हेरी मच अभिनंदन थँक्यू व्हेरी गुड सुंदर इंटरव्ह्यू अभिनंदन आता मालती ताई तुमचे अजून कोणी लोक ती भारतीला घेता का मालती ताई कोण कोण आले आहेत प्रस्तुत होऊ शकता असं हॅलो म्हणा जे जे आले असतील ना स्क्रीन मध्ये दिसत नाही आणि बिंदास बघा ती पोरगी अजिबात नाही लागत आणि मला बोलायचं आता डॉक्टर फुलेकरांची पोरगी एवढी प्रोफेसर आहे फटाफट बोलायचं फटाफट नाही तर आम्ही आम्हाला वाईट वाटेल काय दिल्लीचे आमचे साहेब आले का फुलझेले साहेब थोडा वेळ लागेल या कामाला हळूहळू वेळ लागेल कारण एकेकाला फोन करावा लागते मी आता फुलझेलेला घेतो हे माझे मित्र आहेत फुलझेले आणि माझ्याबरोबर शिकले यांना माझा जीवन माहित होता 1 वर्ष माझ्यासोबत होते फुलझेलेजी दुसरे कोणी आले असतील घागरेजी असं का हो व्हेरी गुड तुम्ही बोला ना डॉक्टर साहेब तुम्ही बोला ना पहिले तुम्ही तर आपले मेंबर आहात तुम्ही घ्या हा आता आपल्या समोर आमचे मुक्ते बंधू दिल्लीचे डायरेक्टर तुकारामजी फुलझेले जे ओपन विद्यापीठामध्ये डायरेक्टर होते आणि जेएनयूचे विद्यार्थी होते आणि फार सज्जन तुकारामजी फुलझेले डॉक्टर तुकाराम सर फुलझेले ते आपल्या समोर 2 मिनिटाकरता येतील आणि त्यांची मुलगी दिल्लीवरून आपल्याला आता येत आहे तर ती आमची ताई बी इलेक्ट्रिकल आहे आणि आय आय टी इथून ती आपली पी एच डी झाली
दिल्ली मधून आयआयटीतून एमबीए पण झाली, तर अत्यंत हुशार आई त्यांच्या एमए बीएड आहे आणि सज्जन माणूस, देशातला सर्वात सज्जन माणूस म्हणजे डॉक्टर फुलझेले साहेब, आणि ते आता नागपूरवासी होणार आहेत कारण नागपूरला आगलावांच्या घराजवळ त्यांचा बंगला बनणार आहे, ते आता दिल्लीला आहेत. डॉक्टर साहेब आपण या, वेलकम. डॉक्टर फुलझेले कोण कोण आहेत पुसत आला स्क्रीनवर मी नाव सांग. आमचे मला नावाची लिस्ट जर आली होती सर. हॅलो हॅलो आवाज येते ना? हा येते आवाज. हा तुम्हाला घेते तो स्क्रीन. हा आले आले. थँक्यू. ये बेटा ये. अरे वेलकम वेलकम. जय भीम. माझं नाव आहे विजेता फुलझेले, डॉक्टर विजेता फुलझेले. मी बीई केलं आहे अमरावती गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती मधून. त्याच्यानंतर मी वेदांता हिंदुस्थान झिंक लिमिटेड मध्ये 2 वर्ष काम केलेलं आहे उदयपूर मध्ये, आणि मग मी एमबीए ला गेली आयआयटी कानपूर वरून. मी एमबीए केलेलं आहे आणि मग मी पीएचडी पण केलेलं आहे आयआयटी दिल्ली मधून. सध्या आता मी दिल्लीला आहे ऍज अन असिस्टंट प्रोफेसर शिवनागर युनिव्हर्सिटी मध्ये. बेटा अजून काय इच्छा आहे तुझी? तुला म्हणजे इच्छा म्हणजे तुला कसला मुलगा हवा? मला इंजिनिअरिंग प्लस पोस्ट ग्रॅज्युएट मी बघत आहोत. असं आहे आपल्याकडे आहे, मी सांगेन नंतर लगेच. आणि मी पप्पा बरोबर बोललेलो आहे, तू माझी पुतणी पण लागते. हा मग तुला घाबरायची काही भीती नाही आहे. तू आज मला पहिल्यांदा स्क्रीनवर बघून आली का? हा पण माझ्याबद्दल ऐकली असती. थँक्यू व्हेरी गुड. आम्हाला आनंद झाला, मी तुला पहिल्यांदा बघतो आणि एवढी सुंदर पोरगी चेहऱ्याने आणि स्वभावाने आणि एवढ्या आयआयटीतून झालेली पोरगी मला फारच आवडली. थँक्यू व्हेरी मच. आणि माझी ड्युटी आहे तुझ्याकरता चांगले चांगले पोर बघायचे. हा आणि या वर्षी या लॉकडाऊन मध्येच बाय बाय टाटा करणार आहोत आपण. मी या लॉकडाऊन मध्ये लोकांना झोपणं देणार. हा या लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांचे चांगले लग्न लावून देईल. माझ्या घरी फार त्रास होते, मी रात्रभर जागतो आणि मग ते बायका वाटते अरे हे काय बडबड करतात का, अरे म्हणतात ते म्हणतात. अनेक कार्यक्रम मी घेत असतो आणि मी आपण चालत राहायचे. आपण भगवान बुद्धाचे वासी आहोत. चालत राहायचे, चालत राहायचे, चालत राहायचे, कामं करायचे. काय मिळेल ते नाही बघायचे, काय मिळेल ते नाही बघायचं. कुणाची सेवा केल्या ना त्याचा रिटर्न मिळतो. हे दान आहे, लग्न दान. जे मॅरेज ब्युरो आहेत ते पैसे घेतात ते मला अजिबात आवडत नाही. जिथं पैसा आला, जिथं व्यवहार आला, तिथं माणुसकी जास्त होते. तुमच्या वडिलांनी माझ्यावर त्यांचे, मी जेव्हा जे एन यू मध्ये आलो आयआयटी करण्याकरता मला आयआयटी ऍडमिशन नाही मिळाली. पण मी आयआयटी असंच पोरगा होतो तपोड्या. चांगलं झालं आयआयटी चा ऍडमिशन. आता आयआयटीच्या पोरं शांत असतात, गरीब असतात. तर त्यांनी माझ्या 1-2 दिवस स्वयंपाकाला मदत केली. असे तुझे वडील आम्ही त्यांचे, ते आमचे मोठे बाबू आहेत आणि त्यांचे आमच्यावर आशीर्वाद आहे. आणि मी तुझ्या सुंदर चेहऱ्याकरता आणि सुंदर स्वभावाकरता तुला धन्यवाद देतो. एका चांगल्या वडिलांनी चांगली मुलगी आमच्या देशात आणली आणि या देशात तुला चांगला, तुझ्या भावीपैकी चांगला मिळणारच आहे. त्याकरता आम्ही कसून प्रयत्न करू. आणि बेटा फार छान वाटतं मला. आई असेल तर आईच्याही परिचय करायला मला हरकत नाही. या निमित्तानं गेट टुगेदर झाला आईच्या परिचय. जय भीम जय भीम जय भीम. काय म्हणतात ताई, कशा ताई? एम ए बी एड आहेत आणि लेक्चरर राहिल्या, टीचर राहिल्या आणि दिल्ली सारख्या वातावरणामध्ये अत्यंत चांगलं अमरावतीच्या बोलून. तर थँक्यू ताई, थँक्यू व्हेरी मच. हे गेट टुगेदर झालं आपलं एक प्रकारच्या. हे माझ्यावर विहार आहे, जिथं मी बसलोय माझं घर आहे तिथं. हो मी येणार आहे दिल्लीला. दिल्लीला आल्यामध्ये पहिला जेवण तुमच्या घरी, पहिला जेवण तुमच्या घरी.
ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब आहेत कार्यक्रमाला, पूर्ण कार्यक्रम अटेंड करा, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू थँक्यू, जय भीम। आता नेक्स्ट मातीताई, दुसरे अजून कोणी, जे कोणी मुलं मुली आले असतील त्यांनी हॅलो करा, आपला परिचय द्या बिंदास, काही विचार नाही करायचं, कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, कोण आहे अजून, बरेच लोक आलेले आहेत, जवळपास 80 लोक आहेत, 80 आहेत, आणि सर्वांनी त्यांची कुणाच्या जरी मुलगी नाही आली असेल आणि मुलगा नसेल तुम्ही बोला, काही होत नाही, त्यांची फोटो दाखवतो आपण, बायोडाटा पाठवलेला आहे मी चांगला, आम्ही स्वतः मेहनत करून बायोडाटा तयार केला, आणि काही लोकांची हँडरायटिंग दिसत नव्हती ती पण आम्ही चांगली करत आहोत। कस्तुरेजी हे आपले मला वाटतं कोण आलेले आहेत, कस्तुरे महेंद्र कस्तुरे, हा बोला ना, हॅलो, हा सर माझे प्रयत्न आहे, तो या आपण स्क्रीन वर या, आले आहेत का, ते आले ते आले, हा बोला बोला बिंदास बोला, भूषण त्यांना स्क्रीन वर घे, किती झालेलं आहे, बीएडी आहे, फोटो आहे का त्याची, फोटो आहे, बुलढाणा जिल्हा, कस्तुरे म्हटलं म्हणजे सर्व आमच्या साड्यात तुम्ही ऑल बुलढाणा भाई, माझी सासूरवाडीच आहे बुलढाणा, बोला बोला सांगा, पूर्ण सांगा पाहिजे, सांगा कस्तुरे बोला, आम्हाला फोन करायचा, आम्ही वॅकन्सी पूर्ण करू आपली, हा तुम्ही माझ्या सतत बर आहेत आहेत मुलं आहेत, तुम्ही माझ्या संपर्कात राहा, बुलढाणा माझी सासूरवाडी आणि माझ्या कॉलेज आहे बुलढाण्याला, पहिला फिजिकल कॉलेज इंदुताई मेमोरियल कॉलेज, पहिला बुलढाणा पूर्ण विदर्भाचा पहिला कॉलेज मी बुलढाण्याला दिला, 10 जमीन आहे, मलकापूर रोडवर आहे, आयटीआयच्या बाजूला आहे कॉलेज, कधी आपण तिथे जा, तिथे पट्टे सर आहेत, प्रिन्सिपल पट्टे डॉक्टर पट्टे, त्यांना भेटा आणि माझ्याशी संपर्कात राहा, ते आपले दुसरे कस्तुरे साहेब हिवाळे साहेब माझ्या पर्यंत तिथं परिचयाचे आहेत, सर्व 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 मोरे फॅमिली कस्तुरे फॅमिली, माझी बायको बुलढाण्याचीच आहे आणि माझ्या लग्न ते आपलं त्या प्रायमरी शाळेत झाला, आपल्या जिजामाता प्रायमरी शाळेमध्ये 1900, हा मग माझ्या रक्तच माती विदर्भाची आहे, सेवड बुलढाणा आणि जन्म भंडारा, तर मित्र तुम्ही माझे मित्र झाल्यात, फ्री बी वागायचं, बिलकुल फ्री बी वागायचं, फोन करा बिनधास्त फोन करा, फक्त रात्रीच्या 12 नोक करा, मी 10 झोपतो आणि सकाळी 9 सकाळी केव्हा 7 पासून चालते, मग रात्रीच्या 10 नंतर फोन नोक करा, मला त्रास होते, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, तुमचा प्रपोजल फोटो असेल तर तुम्ही दाखवू शकले असता, फोटो फोटो आहे का घरी, माझ्या ग्रुप मध्ये पाठव, मी त्याला प्रस्तुत करतो, ठीक आहे मग, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, व्हेरी गुड, पुढे पुढच्या पुढच्याने यावं, ठीक आहे भूषण या बिंदास या बेटा, काही घाबरायचं नाही, अरे तुम्हाला पाहते कोण, घरी बसून काम बोलायचं आहे, काही बोललं तरी चालते, या पुढच्या भूषण मला लिस्ट पाठव, ठीक आहे महेंद्र कस्तुरेजी, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, माझ्या साड्याचे नाव महेंद्र कस्तुरे आहे, माझ्या मेवण्याचं नाव महेंद्र कस्तुरे आहे, पण ते मुंबईला आहे, तुमच्याच चेहऱ्याचे आहे, घागरेजी मी काय म्हटलं अजून कोण कोण नाव आहे, मला नाव पाठवा, मला नाव पाठवा,
आणि एकेकाला बोला म्हणा. मी आता बोलावतो फुलझेलेना. फुलझेले म्हणजे माझे मित्र आहेत, नागपूरचे आहेत, माझ्या बरोबर शिकले. हॅलो, आला का तू? तू येणे एक मिनिट करत असतील. हा, आता माझे मित्र जे माझ्या बरोबर पार्टनर मध्ये शिकले, मी ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी होतो. मी तिथून माझी क्रांती झाली. जोगेंद्र कवाडेला जुडलो होतो आम्ही, त्या मोर्चात गेलो होतो. मी लई खतरनाक होतो ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये. आला पण निवडून आलो आणि लीडर पण होतो. माझी रॅकिंग कोणी घेऊ नाही शकला. अगोदर पासूनच थ्रू आउट कॅप्टन आहे, थ्रू आउट डेअरिंग वाला आहे. बदमाश आहे माझ्या बाप्पाला. इंडिव्हिज्युअल आहे. माझ्या मित्र अनिलजी फुलझेले, आम्ही दीक्षाभूमीच्या ऍग्रिकल्चर हॉटेलमध्ये सोबत राहिलो. सोबत काही दिवस होतो. माझी बहीण वाढली आणि तिथून क्रांती झाली. तर माझे मित्र अनिल फुलझेले यांच्याकडे 3 प्रपोजल त्याने आणलेला आहे. अनिल फुलझेलेची आपण या हाय म्हणा. ते तुम्हाला घेतात. दुसरं भूषण रेडी राहा. अनिल फुलझेले या. हॅलो सर्वांना सप्रेम जेवे, आवाज येत आहे का? येतो आवाज येतो. ते तुम्हाला घेतात, ते स्क्रीनवर घेतात. सर्वप्रथम मी माझे मित्र सत्यांचा प्रेता जे अतिशय तळमळीचे आणि अत्यंत हाडाचे असे कार्यकर्ते आहेत. त्यांचा फिटनेस हा कार्य करण्याचा आहे, लोकांची सेवा करण्याचा आहे. त्यांनी हे जे कार्य सुरू केलेलं आहे ते सुद्धा एक समाजसेवाच आहे. तर हे जे विवाह म्हणजे आयुष्यातली एक आवश्यकच गोष्ट आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी तुझ्या नातीबाई आहे का अशी विचारणा होत असते. त्या सर्व लोकांना एकत्रित एका प्लॅटफॉर्मवर आलो आहे. अत्यंत चांगलं ठिकाण आहे. माझ्या मंत्रीचे बरेच कार्यक्रमांची कार्यक्रम शुभेच्छा देतो. आणि माझ्याकडे 3 ऍड्रेसेस आहेत. त्यापैकी त्यांचे पालक, त्यांचे वडील, ते इथे मेडिकल ऑफिसेस सुद्धा आहेत. माझ्या मुलीची मैत्रीण आहे, तिचे नाव अस्मिता म्हणतो. ते जॉईन होऊ शकत नाही. तिचे आणि तिचं शिक्षण या युवराज सारेजी. थँक्यू फुलझेले सर.
फुलझेले साहेब थैंक यू वेरी मच, कारण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये 18-20 महिन्यापासून आपण भेटलोच नाही, कमीत कमी आज बघत आहोत आपण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये पहिल्यांदा बघत आहोत आपण, 2 वर्षातून भेट नाही, छान वाटलं प्रत्यक्ष भेट, आम्ही मित्र असून भेटलो नाही आतापर्यंत, बरेच दिवस झाले, चला छान वाटलं, फारच छान, आणि असेच आपण प्रगतिशील काम करत जाऊ, जागरूकताही आहेत, तुम्ही आहात, अजून बरेच लोक आहेत नागपूरमध्ये, काही लोकांना वाईट वाटत असेल तर जाऊ द्या, पण आपण चांगले काम करू, समाजाला करू, एका काळात फुलझेले आणि मी ससाई भंते बरोबर आम्ही फिरायला जायचो, ससाई भंतेला लोक दगड मारायचे पोर मारा, काय फुलझेले आम्ही दोघेही जोगेंद्र कवाडेच्या मोमेंटला गेलो होतो, चांगलं झालं आपण तिथं फसलो नाही, हे फार मोठे ऑफिसर आहेत फुलझेले साहेब, फुलेकर आणि फुलझेले हा नाही संबंध दिसते तर छान वाटलं मला, साई पण घरी आहेत का, साई घरी आहे, वहिनी घरी आहेत का, नाही, अरे वा वा अभिनंदन, आता पुढच्या कार्यक्रमात भेटू पुन्हा, वॅक्सिन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि घ्या ना त्यांना साखरेजींना घ्या, सारे कमलेश साहब सेंडे साहब आपको भी इसके बाद 2 मिनट बातें करना है, आप बातें करेंगे, आप भी लड़की के पिता है आपके समान आजाद आदमी बहुत अच्छे हैं, आपने मेरे को बताया है कि भाई लड़की खुद करेगी, लेकिन आपको आना है थोड़ी देर में खुद के विचार के साथ में, अच्छा याच्यानंतर या सागर जी, या सहारे जी, या बिंदास, या आणि पोरी पोरांना असं ऍक्टिव्ह ठेवा तुमच्या मुलांना, मुली मुलं असं ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे, आज मी 8 दिवसापासून जागत आहे, काल रात्री 1:20 उठलो, 12 झोपलो आणि सतत 3.5 घंटे भाषण दिलं आहे आणि कंटिन्यू प्रत्येकाचे फोन घेतले, समाजाचा नेता जर जागृत राहील तर समाज जागृत असते, समाजाचा नेता रात्री असा पीन समाज झोपेल असते, आणि म्हणून जागृत लोकांची या समाजाला आवश्यकता आहे, म्हणून मला सर्व माझ्या समाजातील जागृत लोकांनो सर्व या समाजाला नवीन दिशा देऊ आपण, साखरेजी आई मग मी कमलेशजी संजय कमिशनर फूड यांना घेत आहे, कमलेशजी शिंदे हे डॉक्टर कमलेश संजय ते पीएचडी आहे, हे आपल्या याच्यामध्ये आपल्या बी फॉर्म एम फॉर्म त्यानंतर पीएचडी झाले आणि इंदोऱ्याचे आहेत, शेंडे परिवार खूप मोठा परिवार आहे आणि सर्वात श्रीमंत फॅमिली आहे ती आता ही आले का, हा बोला बोला या सर या, ते आमच्या घेतात तुम्हाला, हॅलो म्हटल्याबरोबर ते घेतील, घुसून घे रे बाबा, यामध्ये मला सहकार्य करायला किंवा काम करायला काही भाव नाही आहे, माझं सहकार्य साहेबांनी तुमच्यासाठी राहील, तर साहेबांनी प्रत्येक वेळेला मी बघितलं ते बिझी असायचे, प्रत्येक व्यक्तीशी फोनवर कॉन्टॅक्ट करणे, रात्रीच्या 1:30 उठणे, तेव्हापासून मॅसेज तयार करणे, ऑडिओ मेसेज तयार करणे, तिथे वेगवेगळ्या ग्रुपवर पोस्ट करणे, त्यानंतर प्रत्येक ज्यांच्या ज्यांच्याशी चांगल्या लोकांशी संपर्क आहे, संबंध आहे, अशा लोकांना संपर्कामध्ये ठेवणे, कॉन्टॅक्ट करणे आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची आखणी करणे,
ही कई साड़ी बोस्टन है स्लॉट जो परंतु असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि तो एवढ्या चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सफल होतो आहे. आपण बघतोय या ठिकाणी आपल्या नागपूर पुण्यातून मुंबईतून बडोद्यातून दिल्लीतून नच नव्हे तर इवन कॅनडामधून म्हणजेच परदेशातून सुद्धा या ठिकाणी मान्यवर आपल्याशी जुळलेले आहेत आणि जे कोणी या ठिकाणी आले तर काही अपेक्षा घेऊन आलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या पाल्यांना आपल्या मुलाविषयी मुलीविषयी अपेक्षा असते की आपला मुलाला मुलीला तो वर मिळणार आहे किंवा वधू येणार आहे ती सुसंस्कारित असावी शिक्षण चांगलं असावं आणि आपला संसार आणि कुटुंबाला घेऊन चालणारी असावी अशा प्रकारची प्रत्येकाची अपेक्षा असते. तसंच मुलींच्या आई वडिलांची सुद्धा अशी अपेक्षा असते की मुलगा एक सदस्य व्हावा तो जावई न वाटता कुटुंबाचा मुलगा आहे आपलाच मुलगा आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये असावी आणि तो कुटुंबाचा सदस्य व्हावा आणि दोनही कुटुंब एकत्रित एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी वाढावे आणि त्यांचं आयुष्य बहरावं अशा प्रकारची अपेक्षा असते आणि तोच एक उदात्त असा हेतू समोर ठेवून डॉक्टर कुलकर साहेबांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड पॉझिटिव्ह सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष पण आहेत जे सिनियर सायंटिस्ट आहेत. मी ऑनलाइन आहे कार्यक्रमात डॉक्टर मधुसूदन कुलकर साहेब यांचं सुद्धा तुम्ही या ना कार्यक्रमात सहकारी या ठिकाणी लाभतं जाहीर करा जाहीर करा. विशेष करून काही मान्यवर आहेत त्यामध्ये डॉक्टर कमलेश शेंडे साहेब आहेत. काय पाहिजे तुम्हाला मॅडम आहेत त्यानंतर माधवी तांबुलकर मॅडम आहेत. बरोबर त्यांच्या नाव मला या ठिकाणी दिसत नाही फुलजंदे साहेब आहेत असे मान्यवर नेहमी या ठिकाणी. बरोबर असं का आणि त्यांचं बोलणं आणि त्यांचे मी तुम्हाला एक फोन नंबर देतो बोलण्याची भार असते मी तुम्हाला एक नंबर देतो आदर्श असतो आणि त्या नंबर वर तुम्ही काहीतरी घेण्यासारखं असतं आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या रूपामध्ये आपण एकत्रित येतो या ठिकाणी आणि एकत्रित येऊन काही असो कुठलाही मुद्दा असो कुठलाही एक इश्यू असतो मुद्द्यावर आपण आपले विचार मांडतो आणि त्या विचारांमधून दुसऱ्यांपर्यंत चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण असते ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. आणि या आम्ही डोळ्यांनी बघितलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही वावरलो आहे
त्यांच्यासोबत आमचा सहवास पण आला. दोन दोन तीन तीन दिवसापर्यंत ते साहेबांच्या बंगल्यावर तुमसरला राहून गेले. त्यामध्ये चिन्ह समाज येऊन गेले आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारचे जे हिरो आहेत डुप्लिकेट म्हणतो आपण त्यांना पुण्यावरून मुंबईवर आलेले आहेत ते येऊन गेले. मराठी अभिनेत्री येऊन गेल्या. त्यानंतर उपासना सिंग येऊन गेल्या. भाग्यश्री येऊन गेल्या. भाग्यश्री जी मैंने प्यार किया मधली हिरोईन आहे त्यांना भंडाऱ्याला आणि तू आली साहेबांनी आणले बोलवलं ऑनलाईन आली का सर्व लोकांनी त्याचा आनंद पडापासून घेतला. ऑनलाईन आली का तू ऑनलाईन येऊन गेल्या. एक दिवस पूर्ण राहिल्या. पुष्कळशे काही नावं चुकली असतील माझ्या असं असे मान्यवर आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. यानंतर पण अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील आणि साहेबची उपस्थित नाही त्यांचे त्यांचं जे ऍक्टिव्हनेस आहे ते बघून कधी कधी ईर्षा होते. असं वाटतं की एवढं ऍक्टिव्हनेस आपल्यामध्ये काय आहे पण तरी त्यांच्याकडे बघून त्यांनी ते जे प्रेरणा देत राहतात मध्ये मध्ये त्यामुळे नक्की आमच्यामध्ये सुद्धा प्रेरणा येते आणि आमच्यामध्ये सुद्धा एक ऍक्टिव्ह होण्याची जी ऊर्जा आहे ती आम्हाला लागते. आणि या हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रूप घेऊन या ठिकाणी साकार होतो आहे. त्याबद्दल मी या फोरमचे जे सचिव आहे संस्थापक आहे शिक्षण महर्षी आहे डॉक्टर तिलकर साहेब यांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण सर्व उपस्थित झाला अशाच प्रकारची जे काही कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाला आपण सर्व मान्यवर उपस्थित व्हावं आणि आपले विचार आमच्यापर्यंत जर पोहोचले नक्कीच त्याचा आम्हाला फायदा होतो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेबांनी मला दोन शब्द बोलण्याची आपले विचार सांगण्याची या ठिकाणी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि राज्य दोन शब्द संपवतो. हे होते घागरे सर होते आणि डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. आणि दुसरं म्हणजे सर्व बहुजन समाज तेली कुणबी पवार आम्ही सर्व जय भीमवाले झालो. आमच्या शाळेत फक्त एकच नारा लागते जय भीम अँड जय भीम. आणि मनातून झाले लोक जेव्हा यांना आम्ही नेहमी एखाद्याला सांगितलं ना त्यांना कळतं की आपण आपल्याला कोण आपल्याला ठगवतो कोण ठगू कोण आहे हे कळायला पाहिजे. रागावून चालत नाही जसे BSP सारखे लोक ओरडतात ना हा मैसा वैसा. अरे बाबांनो सर्व भारत बुद्धमय होता त्याला प्रेमाणी घ्या आणि प्रेमाणी वाढवा. प्रेमाणी जग जिंकता येते. भगवान बुद्धांनी जग जिंकलं तेव्हा भगवान बुद्ध झाले. बाबासाहेबांनी सर्वांना जिंकलं. तो काळ वेगळा होता काळ बदलत चालला. तर मित्रांनो पाटील काहीतरी येणार होते ना पाटील ताई या माधुरीताई पाटील ताईंना घ्या. माधुरीताई पण थकल्या बिचारा किती कष्ट घेऊन राहिल्या. मला आवडलं तुमचं तुम्ही थकत नाही ना मला असेच मित्र पाहिजेत यालाच म्हणतात खरे लोक. नाही मजबूत पाहिजे माणूस. हो आता पुढच्या हप्त्याला आपल्याला हॉस्पिटल उघडायचं आहे. पुढच्या वेळेस हॉस्पिटल उघडू. नंतर एज्युकेशनवर मीटिंग आहे आपली. एज्युकेशन जगातल्या सायन्स स्ट्रीटला मी बोलवणार आहे. आता ते प्रताप साहेब किती मोठे माणसं आहेत इन्कम टॅक्स प्रिन्सिपल कमिशनर म्हणजे काही भीतीच नाही. आणि काय बोलले ते धनकेवाद साधी गोष्ट नाही ते बोलणं. म्हणजे हे गव्हर्नमेंट ऑफिसर बोलणं नॉट एक सिम्पल थिंग. तर पाटील ताई आलेले आहेत. हा या म्हणा त्यांना.
हो सांग बर त्यांचा काहीतरी बंद झाला असेल मी करतो कनेक्ट सुरेश भावते सुरेश भावते आहेत का सुरेश भावते अरे रेखाताई वर्षाताई काय म्हणता या स्क्रीनवर या वर्षाताई या निमित्तानं दिसा आम्हाला नांदेडवरून वर्षाताई आलेले आहेत आम्ही व्हॉट्सअपवर असतो नेहमी वर्षाताई या आणि बोला नांदेडच्या भाषेमध्ये नांदेडची भाषा नाही मऊ आहे आपल्यासमोर वर्षाताई आल्या आहेत नांदेडवरून आणि तुमच्या मुलाबद्दल सांगा आणि इतराबद्दल आठवले आठवले नाव आहेत यांचं या वर्षाताई या वर्षाजी या या बोला तोंडातून बोला हो वर्षाताई ना घ्या वर्षाताई आठवले आठवले ह्या वर्षाताई आठवले आहेत आठवलेच्या कुटुंबाच्या नाही यांना नेहमी आठवते त्यात आपल्या असली आठवलेला आठवते वर्षाताई तुमच्या मुलाचा परिचय सांगा ना तुमच्याकडे तो प्रपोजल होता त्याचा परिचय सांगा आणि नवीन प्रपोजल आणा तुम्ही बोला बोला आवाज नाही येऊन राहिला मला वर्षाताई आठवलेचा आहे खरा आवाज आवाज तुम्ही सुरू करा तुमच्याकडून हां आठवले बोला आठवलेले घे मला स्क्रीनवर हां मिसेस आठवले काय झालं बंद केलं हॅलो आठवलं मला व्हिडिओ काही येऊ का जमला का अच्छा जय भीम आले का तुम्ही स्क्रीनवर आले का मग या ना बोला तुम्ही बोला बिंदास बोला हॅलो म्हणा पहिले जोराने मग तो तुम्हाला घेईन स्क्रीनवर खापडे साहेब या ना तुम्ही या मग तुम्ही बोला ना त्याच्यामध्ये ते बंद करा तुमचं खापडलेलं घे मला खापडलेलं हॅलो आठवलेलं घे खापडलेलं घे जो असेल त्यांना घे जो असेल ना बोलणार हे कोण आहे हा आबा आली का तू आवाज आवाज नाही येऊनला आवाज आवाज बंद आहे कोणाकडून बंद आहे तुमच्याकडून आवाज बंद आहे आवाज येत नाही म्हणजे आवाज नाही करून देतो मी काय झालं आवाजाला काय झालंय त्यांच्याकडून म्यूट आहे आवाज व्हिडिओ ऑडिओ दोन्ही बंद आहे
काही होत नाही, टेक्निकली फाट होतो बऱ्याचदा. आता काय झालं, मोशन पूर्ण स्क्रीन गेलं, प्रथमेश लावा मला लागेल कनेक्टिंग म्हणते होऊन राहिला. जय भीम. हा येस खापडे साहेब. हॅलो फुलके साहेब. सर जय भीम बोला. खापडे साहेब हा बोला बोला, येतो आवाज येतो. जय भीम ऐकायला येतोय का? येतो येतो बोला बोला. ते आबा बोलू शकत नाही थोडंसं मी ऑन हर बिहाफ पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा, हे आमचे जवाई आहेत. काय तुमचं ते ग्रुपचं जे काही तुझा आवाज बंद आहे, तुझा आवाज तुमच्या आवाज बंद आहे तिकडून त्यांना ऐकलं जातो. करा करा करा, ट्राय करा साहेब. ऐकायला येतोय का? ऐकायला येऊन राहिलं साहेब. वानखेडे साहेब ऐकायला येतो. तुमच्या मध्ये असेल. हॅलो. हा येतो 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 येतो. बिंदास बोला तुम्ही. सर्व येत आहे. हे आहेत वानखेडे साहेब, फार मोठे ऑफिसर झाले. वानखेडे साहेब तुमच्या एका मिनिटात परिचय सांगतो मी. पण आजचा जो दिवस आहे हा, तो मला वाटते छत्रपती शाहू महाराजांचा दिवस आहे. आम्ही कार्यक्रम घेतला त्या विषयाला धरून मी थोडस दोन शब्द बोलतो. बोला सर बोला. आपला परिचय सांगा सर. जून आपला परिचय सांगा. शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व लोकांना. थँक्यू व्हेरी मच. आरक्षण देणारा पहिला राजा. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोकणारा राजा. कला संस्कृती क्रीडा यांना राजश्रय देणारा राजा. अंधश्रद्धा कर्मकांडे दैववाद यावर प्रहार करणारा राजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा. राजश्री दाऊद महाराज जयंतीच्या माझ्याकडे जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे. माझा जो थोडं पेर पाहून राहिला तुम्ही. आम्ही घरच्या बाहेर जात नाही. पॅन्डामिकमुळे आम्ही कोणीच बाहेर जात नाही. दीड वर्षापासून आम्ही बाहेर गेलेलो नाही. सर्व मुलं दोन्ही मुली घरी बसून काम करतात आणि घरी बसून सर्व गोष्टी आम्ही म्हणजे जेवढं बोलणं बाहेरून सर्व वस्तू येतात आणि आपल्याला जाण्याची गरज नाही. आम्ही आता सर्वांना सांभाळून ठेवलेलं नाही. मुलीबद्दल सांगा ना सर. मुली मुलीबद्दल सांगा. मुलीबद्दल वानखेडे साहेब दोन्ही मुली काय करतात ते सांगा. दोन्ही मुली काय करतात ते सांगा म्हटलं. माझ्या माईक बंद आहे. ऑन आहे ऑन आहे. काही नेटवर्क मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो पण माईक बंद आहे. मला तर तुमच्याकडनं आवाज येत आहे. नाही मलाही आवाज येतो आपला. भूषण साहेबांच्या बंद आहे. बरोबर काय झालं. सर्व मेहनत घेतात वेगळ्या वेगळ्या. कोणाचा बंद आहे माईक. बंद नाही आहे माईक चालू केलेलं अजून काय नाही. तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर आहे. ते आमच्या माणसाचं काय तरी झालं. माझ्या माईक बंद आहे. माझ्या माईक सुरू कर म्हणा. तो करेल का सर. हा माझ्या माईक बंद आहे. आता येतो का आवाज. भूषण बंद माईक बंद आहे. सुरू कर. पूर्ण पोचलं. शाहू महाराजाबद्दल बोलले तुम्ही.
अरे माझा आवाज सुरू कर मला. हो हो हॅलो शेंडे साहेब. येतो येतो येतो. हॅलो हा शेंडे साहेब. हॅलो बोले का साहेब. हा बोला साहेब. फुलेकर साहेब. हो हो भूषण अरे का तो भूषण अरे आबा मी बोलतो. हॅलो पूर्ण आला पूर्ण आला. मला माझा आवाज बंद केला नाही. कुठेतरी चुकी जागे असेल. ते काय 10 किलोमीटर दूर बसलाय ना. कुणी कुठं बसलाय त्याच्यामुळे नाही झालं. तुम्हाला पूर्ण आला. तुम्ही शाहू महाराजाबद्दल बोलूया आणि व्हॉट्सअपवरून वाचलं पूर्ण आणि पूर्ण आता मी तुमच्याबद्दल बोलतो ना. हो 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 सांगतो ना. मी सांगतो सांगतो मी थोडं आता बोलतो. हो सांगतो मी. हॅलो हॅलो पुलेकर साहेब. हां साहेब बोला साहेब. अरे मला काय माझा आवाज करणार सुरू म्हणा. हॅलो हां साहेब दोन मिनटं दोन मिनटं कुठंतरी. हॅलो ते भूषण काय झालं रे. हां तो एक बोलतोय. हो हो भूषण झालं का. येतो का घागरेची आवाज. हा झाला ना. मित्रांनो माझ्या ताट पण बाजूला ठेवलेला आहे. भूक पण लागली. पण काही असो आपल्याला कार्यक्रम सक्सेस करायचा आहे. तर आता एक ग्रस्त आले ते काय नाव त्यांच्या. हॅलो याच्या अगोदर जे आले होते ना ते वानखेडे साहेब आहे. महात्मा फुलेचे फार मोठे डायरेक्टर होते ते. आणि माझी ना भाची आबा पंचबाई तिचे मिस्टर आहेत. माणिक पंचबाई होऊन गेले. पहिले माणिक पंचबाई आणि गोडबोले आणि करवाडे यांच्यामुळे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. त्यांचे जावाई जे आता आपल्यासमोर होते ते अशा घराण्याचे आहेत. भाऊराव बोरकर पंचबाई फार मोठ्या घराण्याचे आहेत. तर ते मला बोलले की माझा आवाज तुम्हाला तुम्ही कार्यक्रम कशाकरता घेतल्या. हा कार्यक्रम मुली आणि मुलं एकत्र येण्याकरता कार्यक्रम घेतलेला आहे. जे मुली आल्या नसतील त्यांनी आपला मुलाचा परिचय सांगावं मुलीचा परिचय सांगावं. आणि हा आता फक्त शेड्यूल कास्ट समाजाकरताच कार्यक्रम नाही आहे. हा पहिला बुद्धिस्ट कार्यक्रम. कारण बुद्धाचे लोक हुशार असतात डेअरिंगवाले असतात म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तर सुजाता पाटील आपण स्क्रीनवर आहात. आपण या ना. या ताई या. या तुमच्या या आपण बिंदास या आणि बोला. हॅलो हो हॅलो. हा हा बोला. बोलतो परत एकदा. नाही बोला ना बोला ना. हा थोडस करेक्शन आहे की मी महात्मा फुले मध्ये नव्हते ते माझे मोठे बंधू. हा आणि मी भारत पेट्रोलियमला होतो. हो सॉरी सॉरी. तुम्ही या ना स्क्रीन वर या ना. तुम्ही आपला परिचय सांगा मुलीच्या. हा मुली आणि मुलाचा कार्यक्रम आहे. हा
मेट्रोचे लावतो 35 वर्ष सर्विस दिली भारतरत्न हो 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 ऑल इंडिया जॉब होता. अच्छा ते तुमचे बंधू होते ते मोठे बंधू. नहीं नहीं ठीक है. थैंक यू वेरी मच. ओके ओके. सुजाता पाटील ताई येता का आपण? हो हो हो. या या विचारा. काही प्रॉब्लेम असेल तर आमचा माणूस इकडे बाजूला आहे. काय 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 प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा. प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुम्हाला स्क्रीनवर घेतो. त्याचप्रमाणे आठवले नांदेडवरून मिसेस आठवले त्यांनी तुमच्याकडून बंधायचे. अच्छा आता आता अच्छा आम्हाला आला आवाज. आठवले बोलता का? हा पुलेकर साहेब कापडे बोलतोय. बोला कापडे साहेब. ते आम्हाला शेंडे साहेबांशी जरा द्या ना ऑनलाईन. शेंडे कोण? कमलेश शेंडे. चिरंजीव डॉक्टर आहे ते. माझी मुलगी डॉक्टर आहे पुण्याला. हो शेंडे साहेब. शेंडे म्हणजे डॉक्टर शेंडे का? हा त्यांचे चिरंजीव. त्यांनी माहिती दिली होती ना. बर बर. माझी मुलगी पुण्याला आहे रुबी हॉलला. हा लास्ट इयरला आहे. एमबीबीएस झालं आणि डिप्लोमा आपलं आपण कोण? खापर्डे बोलता. कोण बोलता आपण? तुम्ही या ना स्क्रीनवर थांबा. मी तुम्हाला स्क्रीनवर घेतो. प्लीज थांबा एक मिनिट. नाही नाही एक मिनिट. आहात तुम्ही पण मोठ्या स्क्रीनवर घेतो मी तुम्हाला. थांबा. खापर्डे ना घ्या. ते खापर्डेजी बोलून राहिले त्यांना घे. बोला ना. बोला तुम्ही. बोला. हो हो भंडारा होतो. भंडारा हो. तुम्ही भंडाऱ्याला होत्या बरोबर आहे. पाच चार वर्ष काढले. आता कुठे होत्या तुम्ही? आता कुठं? आता इकडे मी जळगावला आहे पण राहायला नाशिकला आहे. आता किती वर्ष राहिले सर्व्हिसला? पण 10 महिने राहिले सर. वा वा चांगला आहे. आमच्या बरोबर जुळा. टायर्ड व्हायचं नाही. हेल्थ कडे का लक्ष द्या. ते बोलून राहिले मला. त्याला मोठं करतो. कोट पॅन्ट चांगला दिसतो तुम्हाला. रिपीस नाही. सर्वच कपडे चांगले दिसत. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आता बोला. आता तुम्ही दिसता आम्हा सर्वांना. काय घरी मुलगी आहे का? नाही. ते परीक्षा नोव्हेंबर मध्ये. बरे बरे. नोव्हेंबर मध्ये. माझं पर्टिक्युलर दिलं नाही सर. सांगा ना. पुन्हा सांगा ना. दिलं तर आता हे लोक ऐकून राहिले सर्व. तुम्ही आता बोला. तुम्ही मुलीबद्दल सांगा. हा संजय कुर्ली कापडे. मी स्वतःणार आहे क्लास टू टाउन प्लॅनिंगला. मुलगी स्नेहा संजय कुर्ली कापडे. हॅलो. काही होत नाही. काय सांगा. येतो आवाज येतो. आपण भेटू लवकर फोनवर. फोनवर भेटू आपण. ठीक आहे ना. अजून का पाटील ताई आले होते? हो आहे सर. मी या या स्क्रीनवर या आपण. घे म्हणा पाटील ताईला. घे म्हणा स्क्रीनवर. हा हॅलो. बोला सर. अजून अजून का सर? ठीक आहे. हा बोला पाटील ताई. बोला पाटील ताई. तुमचा आवाज नाही येऊन राहिला तुमच्या.
हाँ आता थी सुजाता राजकुमार पाटील आहे आणि मला दोघी मुली आहेत आणि एक मुलगा आहे. मुलगा लहान आहे माझा आणि एका मुलीचं लग्न हॅलो बोला शिकत आहे. हॅलो हा येतो ताई आवाज येतो. तुम्ही बिंदास बोला कोणाकडे बघू नका. घरचे लोक ना नेहमी रागावतात. तिचे नाव श्रेया राजकुमार पाटील आहे. अच्छा अच्छा. आणि तिचे एज्युकेशन तिचे इंजिनिअरिंग झालेलं आहे. तिला बोलवा ना, तिला घाबरू नको मला ये म्हणा. ती सांगून राहिली असा बोलत. ये रे बेटा ये रे, कोणी इथं वाघ नाही आहे. याच्याने कसं सवय होईल आपल्या पोरांना. तिला अजून राहिली ठीक आहे ना. तुमच्याशी बोलणं करून देते तिचं. नाही ठीक आहे, तुम्ही सांगा तुम्ही सांगा. आणि आता वर्क फ्रॉम होम सुरू आहे तिचं. पुण्याला ऑफिस आहे तिचं. बरं. हा पुण्याला पुण्यावरून जॉब आहे पण वर्क फ्रॉम होम सुरू आहे. सध्या घरीच आहे ती. जेवण झाल्यावर आम्हाला चेहरा दाखव म्हणा. लगेच तयारी कर म्हणा. आम्ही थांबतो. आम्ही 15-20 पण जिथपर्यंत ते काय लोक आपल्याला मुलीला बघायला येतात. आता जे काही बघून राहिले हा ते पुराण सांगतील लोकांना नाही का. आणि त्याचा फायदा होतो. पाठवला 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 आहे माझ्याकडे. काही होत ना, मी थोड्या वेळाने घेतो तुम्हाला. तिला जाऊन तिच्या बरोबर जेवण करा तुम्ही पण. हा बरं बरं. हॅलो हॅलो. हा सर, मी म्हटलं अजून काही सांगायचं आहे का. नाही मुलीला म्हणजे मुलगा कसा पाहिजे हे सांगा ना. हा मुलीला मुलगा असं आहे की म्हणजे गव्हर्नमेंट जॉब असल्या तर फारच चांगला नाही का. आणि इंजिनियर असायला पाहिजे कारण की मुलगी इंजिनियर आहे तर मुलगा पण इंजिनियर असेल तर जास्ती चांगला. नाही निश्चित बरोबर बोलल्या. बरोबर आहेत ना पोरं भरपूर आहेत. आहेत बोलत खूप आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला का तिच्या जेवण. तिचं जेवण झालं का म्हटलं. जेवण बसली. जेवण कर म्हणा ना. पुन्हा ये म्हणा. आम्ही थांबतो. आम्ही जेवण कर. 2 मिनिटं तयारी कर म्हणा आणि बस. आणि 1 मिनिटाकरता ये म्हणा. हो हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. किती लोक आहेत कार्यक्रमात? किती लोक आहेत? 31 लोक आहेत ना. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर इंडेड इन्शुरन्स ला चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत सर. अच्छा अच्छा. साहेब आहेत का घरी? हो आहेत ना. बोला म्हणा. हा 1 मिनिट. हो शर्ट. तुम्ही ऍक्टिव्ह आहात. तुम्ही मी ऍक्टिव्ह आहात म्हटलं. माझा आणि राहणं कुठं आहे? राहणं आमचं टेका नाका कामठी रोड. अच्छा कामठी रोड वर राहता तुम्ही. बरोबर आहे. हा हो सर. एक मिनिट सर. पाटील सर आले आहेत. हो हो बोला म्हणा त्यांना.
या पाटील साहेब. हा जय भीम साहेब. जय भीम, जय भीम. काय म्हणता, काय लॉकडाऊन मध्ये फिरणं सुरू आहे का नाही? काय म्हटलं? लॉकडाऊन मध्ये फिरणं सुरू आहे का म्हटलं? आता काय आपलं प्रोफेशनल आहे, बरोबर आहे, करेक्ट करेक्ट. त्याच्याशिवाय नाही ना, बरोबर आहे ना, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. कामच तसं आहे ते, तुमचं काम असं आहे की तिथं जायला लागते, बोलावं लागते, तेव्हाच काम होते पूर्ण. आता काय आहे, आतापर्यंत आपण म्हणजे मुवमेंट जुळून होतो आणि वर्क आपलं नाही का नाही, बरोबर. मी अँबस मध्ये ऑर्गनायझर आहे होतो. हो ना, हो अँबस मध्ये ऑर्गनायझर आहे, ट्रेनिंग केलं आहे मी तसं. अच्छा. सरांसोबत मी जुळलेलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स मध्ये फिलॉसॉफी केली आहे मी. बरोबर आहे, करेक्ट करेक्ट. नाही कधी फोन कर चला मला. हो सर, हो सर, बिलकुल बिलकुल कॉन्टॅक्ट मध्ये. मला दोन मुली आहे, एक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ला फायनल इयर ला आहे आता, आणि मोठी ही जी आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. बरोबर. ते जॉब करत आहे ते पुण्याला. बरं. आता जेव्हापर्यंत गव्हर्नमेंट मिळत नाही तेव्हापर्यंत खाली. नाही नाही, गव्हर्नमेंट मध्ये काही ठरलं नाही, गव्हर्नमेंट जॉब राहिलीच नाही आता. आपल्याला प्रायव्हेट मध्येच करायचे, आपल्याला पुण्याला, बंगलोर. हो, आपलं स्किल जे आहे ना, स्किल डेव्हलप करायसाठी करे, प्रायव्हेट मध्ये चांगलं हे राहते. हो, आणि युपीएससी एमपीएससी च्या परीक्षा द्यायच्या. हो नाही, ऍक्च्युअली काय आहे, ते पोरगी ड्रीमर आहे, म्हणजे कसं तिला असं वाटतं की आपण व्हायला पाहिजे इंडस्ट्री वगैरे, हे ते याच्यात जावले पाहिजे, परंतु आता ते आपल्याला आपण कमी पडतो ना त्याच्यामध्ये. नाही कहो, लोन मिळते. मी सांगू का तुम्हाला पाटील साहेब, एकट्या माणसाने कामला जमला, 10 लोक जमवा आणि कंपनी काढा स्वतःची, काही कठीण नाही. ते झाडूवाले पेट्रोल विकणारे लोक अंबानी झाले, स्कूटर चालवणारे अदानी झाले, आपण पण करायचे ना. आणि एक मुलगा आहे आता, म्हणजे लहान आहे, लहान आहे तो, सेकंड ही कॉम्प्युटर सायन्सला आहे. आपण ती जवळजवळ 22-22.5 वर्षाची. ही मोठी किती वर्षाची आहे? ही हिचा आहे 95 डेट ऑफ बर्थ, त्यामुळे 26 तिला रनिंग आहे. अच्छा अच्छा, जास्त नाही मुली आहेत. बरोबर. 3 वर्ष झाले तिला मुलं. ती आल्यावर तिला म्हणा स्क्रीनवर ये म्हणा. हो 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 हो, ठीक आहे ना. ठीक आहे मग. हो हो. भौतेजी काही बोलायचं आहे का तुम्हाला? काय म्हटलं सर? काही नाही, बहुते बहुते बोल. हॅलो सर. हॅलो. हा बोला ना, बोला. हॅलो. हा सर, बाबासाहेब आंबेडकर आज येते सर? येते येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड फोरमचे संस्थापक माननीय डॉक्टर फुलेकर साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, सामूहिक विवाह सोहळा हा फुलेकर साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये 30-35 वर्षापासून उघडलेला आहे आणि सुरुवात चालूच आहे. मधल्या काळामध्ये किंवा सुरुवातीला खूप आंतरजातीय विवाह सोहळे फुलेकर साहेबांनी तुमसर, भंडारा, गोंदिया, जेव्हा गोंदिया आणि भंडारा जिल्हा एकत्र होता तेव्हा बरेचसे गोरगरिबांचे लग्न लावून दिले, मदत केली आणि त्यांचा सर्व खर्च भरला. आज सर्व इथं उपस्थित आहात, सर्व जे जॉईन झालेले आहात, तुम्हाला एक फुलेकर साहेबांच्या माध्यमातून एक आज खरोखर नवीन प्रेरणा मिळालेली आहे की खरोखर साहेबांच्या व्हॉट्सअपवर आणि फोनवर टच राहा, तुमचे चांगले चांगले कार्यक्रम, चांगले चांगले योगायोग तुमच्या मुला मुलींचे होतील. आज या धकाधकीच्या जीवनात आणि लॉकडाऊनमुळे आज आपण पाहतो की टाइम मागील 1-2 वर्षापासून मिळत नाही, पण कोणत्या माध्यमातून किंवा
ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही हे आपल्या मुला मुलींचे फुलेकर साहेबांसोबत आज बरोबर परिचय मिळावा होता. बऱ्याचशा मुला मुलींचे परिचय झालेले आहेत आणि काही जणांचे नसतील तर असेही साहेब तुम्हाला टाइम देतात. साहेबांमध्ये एवढा स्टॅमिना आहे की खरोखर सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात ते अग्रेसरच आहेत. म्हणून सर्व जे जुडलेले आहेत, मगाशी पटनाचं मी पटनाचे एक मान्यवर होते आणि त्यांनी सत्यता सांगितली आहे आणि काही काही लोकांचे मी अभिप्राय ऐकले आणि ते सत्य आहे. खरोखर एखादा व्यक्ती जर इंटरकास्ट मॅरेज करतो आणि तो त्याचे नातेवाईक विरोध करता, ती जोडी चांगली असते लव्ह मॅरेज असो किंवा कोणत्याही माध्यमातून, परंतु त्यांचे नातेवाईक खूप त्यांना टॉर्चर करतात, असं व्हायला नाही पाहिजे. आपण सारे भारतीय आहोत, आपण जात पात न ठेवता जर इंटरकास्ट तरी लग्न झालं तरी शेवटीपर्यंत टिकू द्या, एकमेकांना साथ द्या, जात पात नाहीच आहे. आज काही काही ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा गोरगरीब आहेत की त्यांची परिस्थितीमुळे खूप अवघर्ष झालेली आहे. तर जातीपाती नष्ट करा आणि तुम्हाला अजून कोणाचे लग्न कोणाच्या वधूवर परिचय मिळावा, कोणी अजून मुलं मुली असतील तर साहेबांसोबत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत, नंबर दिले आहेत, त्यांच्यासोबत नेहमी नेहमी संपर्कामध्ये राहा. आज तुम्हाला की फुलेकर साहेबांनी आज जेवणही नाही केलं तर मला माहित आहे, परंतु त्यांना एक स्पिरिट निर्माण झाला आहे की आपण सर्व समाजाला एक नवी दिशा द्यावं आणि नवी दिशा देऊन त्यांना कोणता तरी मार्ग काढून त्यांचे भले हो, त्यांचं काम चांगला हो आपल्या हातून हे सोचत असतात. तर मी असं जास्त बोलत नाही, अजून काही प्रतिनिधी आहेत बिचारे वाट बघत, त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करावे आणि आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि याही कार्यक्रमाला माननीय फुलेकर साहेबांनी हा कार्यक्रम नेहमी नेहमी आयोजित करतात त्यांनाही त्यांचाही अभिनंदन करतो आणि सर्वांचा इथं जोडलेल्या सर्व मान्यवरांचा अभिनंदन करून आपले दोन शब्द पूर्ण करतो. जय भीम जय महाराज. थँक्यू थँक्यू. अजून कोण कोणा मला भुजंदा ज्याला कोणाला बोलायचं असेल बोलत आहे आता. हे बघा, जिथपर्यंत आपली गॅप कमी होईल तिथपर्यंत फ्री बोलू शकू आपण. कारण माझी अशी इच्छा होती, आता माझ्याकडे 2000 प्रपोजल आहेत आणि मला 70-80 हजार लोकांनी 100-150 लोकांनी कॉन्टॅक्ट केला आता आज. आणि आता पोरी पोरं असतील तर दिल्लीमधून फुलझेले साहेबांची मुलगी किती छान बोलली, फुलेकरची पोरगी नाही बोलली पण फुलझेलेंची बोलली, हां काय काय पोरी सुंदर बोलल्या. तर पोरीबाईंनी कशी काय लाजायची आवश्यकता नाही आहे, कारण आपण मार्केटिंग करतो, MBA करतो, त्याचप्रमाणे आपल्या स्वतःलाही आपण प्रस्तुत करायचं आहे. आज मी तुमच्यासमोर आलो, तुम्हाला माहीत झालं फुलेकर माणूस आहे, तुम्ही मला ओळखायला लागल्या. जेथपर्यंत आपली पब्लिसिटी नाही करणार तेथपर्यंत लोकांपर्यंत आपण येणार नाही. कारण आपली सिस्टीम आजही चहाची सिस्टीम आहे, चहात कोणी आला घरी सध्या 16 महिन्यापासून कोणी चहा घ्यायला तुमच्या घरी जायला तयार नाही. येणारे दिवस अजून 2 वर्ष असे राहिले समजा तर आपले लग्न नाही होणार. आणि म्हणून आपण लोकांनी ऑनलाईनच आता वस्तू विकत घ्या. आता याच्यासमोर मागे ते वानखेडे साहेब आले, 1.5 वर्षापासून घराच्या बाहेर का निघाले म्हणे, सर्व ऑनलाईन. त्यामुळे काय होते, घरी एकामेकाचे भांडण पण होतात पती पत्नीचे, कारण लहानसे रूम असतात आणि सर्व गोष्टी अनेक प्रॉब्लेम आहेत. या लॉकडाऊनमुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ते प्रॉब्लेम निघावं हा दृष्टिकोनातून मी हे कार्यक्रम घेत असतो. कुठलाही काही प्रॉब्लेम असला
नौकरीचे प्रॉब्लेम असले सांगायचं. आता ते तेवढे मोठे साहेब होते जी ते त्यांच्या हाती हजारो नौकऱ्या आहेत ते साहेब होते ते मेन. असे बरेच लोक आहेत आपले मित्र, आपले धनविजय साहेब येणार होते, गौरी साहेब येणार होते आपले पहिले IPS, माने साहेब येणार होते. राजकारणी लोकांनी आले चांगलं झालं, ते फसले बिचारे. आज आरक्षण आहे पण मधू कुकडे जे आले सेंटे साहेब काही सांगायचे आपल्याला अजून पुन्हा? आवाज आवाज भूषण सेंटे साहेबांचा आवाज कुठे गेला? तुमच्या माईक बंद आहे सेंटे साहेब. सेंडे साहेबाचा माईक बंद आहे. आवाज 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 येतो का? हा आता आला, आता आला, आता नाही. काहीतरी चुक्या होऊन राहिल्या. कोणकोण आहेत, कोणकोण आहेत नाव सांग. आवाज आवाज नाही येणार साहेब. आवाज नो साऊंड. हात आला, हात आला का? हात आला. कुठेतरी बोलण्यात चुकी होऊन टेन्शन आले होते. हा हा, मला वाटत खापर्डे खापर्डे त्यांची मुलगी काय MBBS आणि NSS मध्ये एमडे. हा हा, डिप्लोमा काय? बरोबर बरोबर. त्यांच्यासाठी माझा माझा नंबर मी देतो. हा हा, नंबर सांगतो मोबाईल त्यांनी कृपया नोट घ्यावी. हो असेल तर त्यांचा खापर्डेची नंबर सांगा. नंबर 9825715505. परत रिपीट करतो मी 9820571505. डॉक्टर कमलेश शेंडे, मी ठाण्याला राहतो, मुलांचा मामा आहे मी आणि मुलगा MD पॅथॉलॉजी झालेला आहे. आणि ऑन बॉन्ड असतो, गव्हर्नमेंटचा एक वर्षाचा बॉन्ड असतो, तो गव्हर्नमेंटचे सर्व्हिस करावा लागतो. तो वर्ध्याला सध्या आहे, तर तो मुली बघत आहे. 33 वर्षाचा आहे तो, 34 चालू आहे त्याला, एकटा एक आहे. आणि नागपूरलाच त्यांचं घर आहे, PWS कॉलेजच्या बाजूला. आणि मी पण नागपूरचाच आहे, सध्या मी ठाण्याला आहे, घर माझं तिथेच आहे, गुरु नानक पुऱ्यामध्ये डॉक्टर आंबेडकर रोडवर. तर इंटरेस्टेड असा मला नंबर मिळाला तर मी फोन करेन त्यांना. मिळेल निश्चित मी देतो तुम्हाला. हो, त्यांना लगेच सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला. कारण काय आहे, हा पहिला कार्यक्रम होता आणि खूप लोक येणार होते, पण काही काही पोरी मग लाजतात वेळेवर, पोरं लाजतात. ह्या लाजण्याचा प्रकार नष्ट व्हायला पाहिजे. पण कार्यक्रम चांगला झाला आपला. आता हा सुरुवात आहे, सुरुवातीला त्यांनी विचारलं होतं, दोन तीनदा त्यांनी अनाऊन्स केलं, पण माझा म्यूट होता, म्हणजे आवाजाचा आदान प्रदान नव्हता, माझा आवाज जातच नव्हता त्यांच्या. नाही बरोबर आहे ना, त्यांचा पाहतो माहित नाही. बरोबर बोलले आपण, पाहतो त्यांचा नंबर मी आताच, खापर्डेचा नंबर. हा संजय खापर्डे, त्यांचा नंबर घ्या, नंबर घ्या 9422 9422 6072 6078 33 833 833 333. हा मी वाचून दाखवतो 9422 6078 33. येस करेक्ट करेक्ट करेक्ट. काय त्यांचं खापर्डे नाव आहे? खापर्डे खापर्डे. हा संजय नाव आहे. संजय संजय नाव काय? संजय खापर्डे. थँक्यू. बरोबर आहे. अजून काही महत्वाच्या सूचना? सूचना मगाशी आपली चर्चा झाली. हो ना, नाही तर कसं, हा पहिला कार्यक्रम होता
येणारे लोकसुद्धा असमज आणि ऑनलाईनवर जुळणं कठीण, त्यांच्या कधी कधी मोबाईल खराब होतात. हे बघा संजय खापर्डेचा फोन आला, मी तुम्हाला आताच बोलतो. हां खापर्डेजी, अहो ते शेंडे साहेबाचा फोन नंबर देतो तुम्हाला, त्यांच्याकडे मुलगा आहे, एकुलता एक आहे, नागपूरचा आहे आणि वर्धेत आहे. हे घ्या, सांगा शेंडे साहेब, सांगा बोला नंबर. नंबर सांगा तुमचा, नंबर 982 लिहा तुम्ही, 982 05 थोड़ा पुन्हा घ्या, पुन्हा घ्या, पुन्हा सांगा साहेब एकदा. 982 तुम्ही नको, तुम्ही ऐका फक्त, 982 05 71 5 05 05 05 05. हो आणि काही प्रॉब्लेम झाला तर मला बोलाल. शेंडे साहेब आमचे मोठे भाऊ आहेत, कमिशनर राहिले लोक आहेत ते, आणि त्यांचा चांगला आहे ते, तुम्हाला जो पाहिजे ना तसाच मुलगा मिळाला. एकुलता एक पोरगा आहेत. तुम्ही आहात का ऑनलाईन? हॅलो, तुम्ही ऑनलाईन बोला ना त्यांच्याशी, तुम्ही या टीव्ही. हां फोनवर बोला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ते तुमच्याशी फोनवर बोलतो म्हणतात. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे असं नाही, मला एवढंच वाटतं की आपण हे जे एवढे कार्यक्रम, मला 8-10-15 दिवस झाले आणि काय काय त्रास झाला असं मी समजतो. हां मला कमीत कमी 500 फोन आले असतील टोटल मिळून, मग त्या 500 फोनाचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ना आज एक मोठा माणूस फार सुंदर बोलला, त्यांच्यामध्ये लिडरशिपच्या ते रामविलास पासवानच्या जागी त्यांचा सिलेक्शन झाला आहे. म्हणजे हां ते सेंट्रल मिनिस्टर बनणार आहेत, म्हणजे इज नॉट सिम्पल मॅन, मोठ्या लेवलचा माणूस आहे ते. तर तो माणूस येऊन इथं बोलणे म्हणजे आनंदाची गोष्ट झाली. आपण त्यांच्याशी गेट टुगेदर करू आपण. अजून कोण कोण आहेत ज्यांना कोणाला बोलायचं असेल बोला, मग आपण कार्यक्रमाला आवर्त घेऊ. तुम्ही बोला, काही तुम्ही खोकलले आणि तुम्ही बोला. आपलं आडनाव काय म्हटलं? काय नाव आहेत, काय कोण कोण लोक आहेत? घागरे साहेब किती लोक आहेत एकूण? आले का है? आले ना? हाँ ये का ये रे बेटा, हे आपल्या समोर आता इलेक्ट्रिकल इंजिनियर, मला लिस्ट पाठवली का? हे आपली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मुलगी. बोल बेटा बोल, जेवण झालं का तुझं? ये अंकल, खाना हो गया मेरा. खाना हो गया ना, बढ़िया. अब बोलो. मुझे क्या बताना है आपको? नहीं आपको बताना है, मेरा नाम ये है. आप तो बहुत अच्छी दिखती हो, फिर इतनी अच्छी लड़की दिखने में शर्माना क्यों? हाँ पिताजी अच्छे हैं, मदर अच्छी है, देखो फिर गेरे फोटो भेज. बेटा क्या कर रही तू अभी? मेरा अभी अंकल जॉब शुरू है. अच्छा, तो मेरा वर्क फ्रॉम होम शुरू है, तो मैं यहीं पर ही नागपुर से ही कर रही हूँ. अच्छा अच्छा अच्छा. और बी काय में किया आपने? अभी मेरा वुमेन्स कॉलेज से हुआ है, रायसोनी से. अच्छा, नागपुर में ही है. हाँ रायसोनी से. हाँ करेक्ट. हाँ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग. अच्छा अच्छा अच्छा, गुड वेरी गुड. और अभी पुणे में? अभी
कंपनी में काम कर रही हूँ, पुणे में है जॉब मेरी। और यानी नागपुर से वर्क फ्रॉम होम कर रहे हैं आप? हाँ हाँ, वर्क फ्रॉम होम, पुणे की कंपनी है। नेक्स्ट टू नेक्स्ट मतलब 2-3 महीने के बाद चली जाऊंगी। अभी लॉकडाउन खत्म होने के बाद? बराबर है। हाँ, लॉकडाउन खुलने के बाद वैक्सीन वगैरह सब लेने। पहले वैक्सीन ले लो तभी जाओ। मतलब विदाउट वैक्सीन तो जाना बहुत रिस्की है। दो वैक्सीन जब तक लेते नहीं तब तक जाओ मत। बराबर है, करेक्ट। मैं समझ गया, आप बोला खाने खाने गए तो इनको अभी खाने के बाद में बुलाना चाहिए। बहुत लोगों को भूख लगी में चले गए। मैंने भी बोलते बोलते खाना खा लिया मैंने। नहीं, सही बात है, करेक्ट करेक्ट। हाँ। क्या होता है, बोलने से पता चलता है लड़की का नेचर, ये वो। अब मैं तो कुछ हाँ। नहीं हूँ, मैं तो दुआ हूँ बीच में का, लेकिन लड़के लोगों ने आना चाहिए और लड़कियों ने आना चाहिए, सभी ने आना चाहिए, उनके माँ पिताजी ने आना चाहिए। हाँ। और मेरे पास में बहुत सारे प्रपोजल है। अब मैं हाँ, मैं उधर आप टेकाना का रहते हैं नहीं क्या? अंकल आपका आवाज़। हाँ, टेकाना का में ही रहते हैं। हाँ, मैं भी टेकाना का में, स्कूल है ना मेरी, टेकाना का में, टेकाना का में स्कूल है हमारी। अच्छा, टेकाना का पे स्कूल है आपका? वो आवड़े नगर। हाँ। अच्छा, ओके ओके। और कॉलेज है उधर, लॉ कॉलेज जरीपटका में। हाँ हाँ, लॉ PWS के बाद में नारा रोड है ना, नारा रोड पर हमारा कॉलेज है जरीपट का। वो तो मुंबई में आता है, नाला सुपड़ नहीं, नहीं नाला सुपड़ नहीं, नारा रोड, निर्मल कॉलोनी। नहीं नहीं, ते PWS हे नारी है, हे नारी है, तिकडे नारा है, मतलब जरीपटका पोलीस स्टेशन, जरीपटका पोलीस स्टेशनच्या बाजूला आमचा कॉलेज आहे। अच्छा, जरीपटका पोलीस स्टेशन तिकडे तिकडे आहे, तिकडे टाबाजूला आहे। हां, तिकडे लॉ कॉलेज आहे तो आमचा कॉलेज आहे। तर छान, चांगलं झालं भेट झाली तर। आणि वय जास्त नाही तुमची, 26 आहे ना? हां, मेरा 26 आता। ठीक आहे ठीक आहे। वो उधर इंदौरा के लोग हिंदी में ही बातें करते हैं मोस्टली, मुझे बहुत यहाँ पे तो भी आने के बाद में हिंदी में बात करना स्टार्ट कर दी। घर पे हमारे बहुत रेयरली मराठी में बात करते हैं, हिंदी में ही बात चलती है। नहीं, हम कुछ नहीं है, नॉर्मल वाला मराठी पण येते। नहीं, माहिती आहे ना, मला माहिती आहे, तुमची मराठी पण छान आहे, पण मॅक्झिमम लोक तिकडे टेका ना छान आहे, छान। तर ठीक आहे, फार छान वाटलं तुमच्यावर भेटून, फार छान वाटलं भेटून, छान। थँक्यू, ओके, थँक्यू थँक्यू, छान छान वाटलं ताई, पाटील ताई धन्यवाद। आता आता खरं पण नाही, मला सांगा, आपल्याकडे हिरा आहे आणि तो हिरा आपण दाखवणारच नाही, त्या हिऱ्याची पारख कोण करेल? सुंदर आहे, पाहायला सुंदर आहे, बोलण्याला सुंदर आहे, ऍक्टिव्ह आहे, पुढं ती वाढेल पुण्याला राहून। आणि टेकानाका टेकानाका आहे पहिले पासून, मी राहलो ना टेकानाका। PWS असं का? बरं बरं।